नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन विद्यार्थी मित्रांनो आपण दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस यामधील पेपर पहिल्यामधील प्रश्नपत्रिका विश्लेषण या संदर्भामध्ये आपण परिसर अभ्यास दोन हजार तेरा याबद्दलची प्रश्नपत्रिका आणि त्याचं विश्लेषण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण विश्लेषण आणि प्रश्न यासाठी घेतो आहे की बरेचसे प्रश्न तुम्ही दोन हजार तेराच्या नंतर जर दोन हजार सोळामध्ये पाहिले तर बरेचसे प्रश्न हे रिपीट विचारले किंवा थोडंसं बदल करून विचारलेले आहेत त्यामुळं प्रश्नपत्रिका पाहणं हे महत्वपूर्ण आहे जीभ लाल होणे त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतील आवळा लिंबू संत्रे मोड आलेली धान्य डाळी पालेभाज्या दूध दूध शार्क लिवर ऑइल कॉर्ड लिवर ऑइल पालेभाज्या आणि पिकवलेली फळे उत्तर डाळी पालेभाज्या दूध विद्यार्थी मित्रांनो जसं आपण पाहतो की रातांदळेपणा जर आला तर पालेभाज्या पिकलेली फळं खाण्यासाठी डॉक्टर सांगतील जीभ लाल होणे त्वचा करखरीत होणे यासाठी डाळी पालेभाज्या आणि दूध खातलं पाहिजे जसं की हिरड्यांमधून जर रक्त येत असेल तर आवळा लिंबू संत्रे मोड आलेली धान्य जर समजा पायाची वाकडी होत असतील किंवा पाठीला जर बाक येत असेल तर दूध शार्क लिव्हर ऑइल कॉड लिव्हर हे येल पर्यायातील प्राण्याच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता शहामृग घरमाशी कुत्रा हत्ती उत्तर आहे शहामृग कारण घरमाशीचा कार्यकाल एक ते चार महिने त्याचा कार्यकाल सोळा ते अठरा वर्ष शहामृगाचा कार्यकाळ पन्नास वर्ष हत्तीचा कार्यकाळ हा सत्तर ते नव्वद इकडे कशासाठी उपयोगी पडतात रेशीम संवर्धन मधमाशांच्या पोळ्यांचं संवर्धन कीटक संवर्धन आणि कीटक नियंत्रण उत्तर आहे रेशीम संवर्धन किड्यांची पैदास तुतीची पानं पाने खाणाऱ्या किड्यांपासून तल रेशीम मिळतं जसं की ऐनाची पाने खाणाऱ्या किड्यांपासून मजबूत रेशीम मिळतं रेशीम किड्यांचं जीवनचक्र हे डासांप्रमाणे असतं जसं की अंडी आळीकोश पतंग या चार अवस्था असतात आणि कोश पाण्यात उकळून घेतल्यानंतर रेशीम धागा हा आपल्याला मिळतोचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात चौदा वीस अठ्ठावीस बत्तीस जसं आपण पाहतो की साधारणतः सहा महिन्यानंतर बाळाला दात येतात आणि तीन वर्षांपर्यंत बाळाला ज्यावेळेस दात आले त्याला दुधाचे दात म्हणतात आणि हे दुधाचे दात पडण्याचे जे असतात तर ते वीस असतात पुळची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात जस्त तांबे तांबे लोखंड निखेल जस्त लोखंड निखेल उत्तर आहे जस्त तांबे खालील पर्यायातील योग्य विधान कोणते सर्व जीवाणू उपद्रवी असतात सर्वच जीवाणू उपकारी असतात उपकारक असतात जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात उत्तर आहे काही जीवाणू उपद्रवी तर काही जीवाणू उपकारक असतात आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर हवेमध्ये पाण्यामध्ये मातीमध्ये असे असंख्य सूक्ष्म जीव आहेत ज्यामध्ये विषाणू आणि जीवाणू शैवालक कवक हे आदी जीव आहेत हे सूक्ष्मजीव आहेत पण काही सूक्ष्मजीव उपयोगी आहेत तर काही उपद्रवी आहेत स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चाकाकी येते निकेल कथील जस्त ग्राफाईट उत्तर निकेल स्टेनलेस स्टील हे लोखंड कार्बन क्रोमियम आणि निकेल यांचं मिश्रण आहे कार्बनमुळं काठीण्यता प्राप्त होते तर क्रोमियन आणि निकेलमुळं संमिश्रास चाकाकी प्राप्त होते अणूमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते निमपट असते फारच कमी असते समान असते जास्त असते उत्तर आहे फारच कमी असते जसं आपण पाहतो की अणूच्या संरचनेमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन हे मूलकण असतात अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात यांनाच आपण न्यूक्लिऑन म्हणतो खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे साप वटवागूळ वाळवी घार जसं की निसर्गातलं सफाई कामगार म्हणून जर आपण पाहतो त्यावेळेस कावळे गिधाड डुक्कर तरस हे ये देखील येतात अल्युमिनियमच्या अणूमध्ये तेरा प्रोटॉन चौदा न्यूट्रॉन व तेरा इलेक्ट्रॉन असतील तर अॅलुमिनियमचा अणुवस्तुमानांक किती सव्वीस तेरा सत्तावीस चाळीस उत्तर आहे सत्तावीस जसे की अणुक्रमांक झेड या अक्षराने दाखवतात जसं की अणुवस्तुमानांक बरोबर प्रोट प्रोटॉनची प्रो संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या जसे की प्रोटॉनची संख्या ही तेरा आहे तर न्यूट्रॉनची संख्या ही चौदा आहे जर आपण बरोबर पाहिले तर ते सत्तावीस होतं सौरघटाचा वापर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह औषध साठवण्याचे शीतकपाट वीज तापक स्वयंपाक करणं दुर्गम भागातील पाणी उपसणारे पंप उत्तर आहे फक्त अ ब पर्याय आहे अ ब क फक्त अ ब क ड फक्त ब क ड ई फक्त अ ब क ड उत्तर आहे अ ब आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बावीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल दहा जून सात एप्रिल उत्तर आहे सात एप्रिल राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद उत्तर आहे नागपूर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे परिसंस्थेतील परपोषीय जीव हे उत्पादक असतात परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पातळीवर आहेत मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर असतात उत्तर आहे मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत जसं आपण पाहतो की परपोषी परपोषींना जे सजीव आहेत ते स्वतःचं अन्न तयार करू शकत नाहीत अन्नासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्वयंपोषी वनस्पतीवर अवलंबून असतात त्यांना आपण परपोषी म्हणतो जसं की त्यामध्ये प्राथमिक भक्षकांमध्ये जर पाहिलं तर जे सजीव स्वयंपोषी वनस्पतीवर प्रत्यक्षात अवलंबून आहेत त्यांना प्राथमिक भक्षक म्हटलं जातं याच्यामध्ये नागतोडा बिया खाणारे पक्षी फळे वटवागळं खार हत्ती हरिण हे ये प्राथमिकमध्ये येतात द्वितीय भक्षकांमध्ये जर आपण पाहिलं तर शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करणारे त्यांना आपण द्वितीय भक्षक म्हणतो यामध्ये बेडूक घुबड किंवा कोल्हाय आहे सर्वोच्च भक्षकमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या प्राण्यांच्या इतर प्राणी खात नाहीत म्हणजे ज्या काही सजीव हे वनस्पती आणि शाकाहारी प्राणी यांचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना स्वयंपोषी किंवा परपोषी या दोन्ही प्रकारच्या जीवावर जगतात जसं की मानूस आणि अस्वल समकेंद्रीय समके, पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायातील प्रथम कोणता घटक येईल स्थायू स्थाय। पदार्थांचा अभ्यास पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म पदार्थांचे गुणधर्म पदार्थांच्या अवस्था स्थायू वायू आणि द्र उत्तर आहे पदार्थांच्या अवस्था स्थायू वायू आणि द्र खालील पर्यायातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती राजाराम राय ब्राह्म समाज पंडिता रमाबाई शारदा सदन ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाज उत्तर आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज विद्यार्थी समाज हे राजाराम मोहनरायांचा आहे आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वतींचा आहे प्रार्थना समाज हा आत्माराम पांडुरंग तर खडकर यांनी स्थापन केलाय नितारामाबाई त्यांनी शारदा सदन आर्य महिला समाज मुक्ती सदन कृपा सदन बातमी सदन सदानंद सदन हे स्थापन केलं आणि रमाबाई यांनी सेवा सदन स्थापन केलं प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायातील कोण आहे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक दादाबाई नवरोजी उत्तर आहे लोकमान्य टिळक मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली राजगड विशाळगड विशाळगड राजगड रायगड प्रतापगड प्रतापगड रायगड उत्तर आहे राजगड विशाळगड खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामं दर्शवणारी योग्य जोडी कोणती पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणे अमात्य परराज्यांशी संबंध ठेवणं सचिव आज्ञापत्र तयार करणं सुमंत जमा खर्च पाहणे उत्तर आहे सचिव आज्ञापत्र करणं आणि हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जसं की अष्टप्रधान त्यांचं कार्य किंवा मंत्रीपद कोणतं आहे जसं आपण पाहतो की रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत आहेत आणि परराज्याशी संबंध ठेवणं हे काम आहे अण्णाजी दत्तो हे सचिव आहेत सरकारी आज्ञापत्र पाठवत आहेत निरारी निराजी रावजी हे न्यायाधीश आहेत ते न्यायदान करतात मोरेश्वर पंडित हे पंडितराव आहेत ते धर्माची कामं पाहत आहेत हंबीराव मोहिते सैन्याचं नेतृत्व करत आहेत ते सेनापती आहेत रामचंद्र निळखंड मुजुमदार हे राज्याचा जमा खर्च पाहण्यात हे अमात्य आहेत आणि मोरो पिंगळे हे राज्यकारभार चालवणं आणि ते प्रधान आहेत मानवी उत्क्रांतीतील ताटकण्याचा माणूस खालील पर्यायातील कोणता एप होमोसेपियन चिंपाजी होमो इरेक्ट्स उत्तर आहे होमो इरेक्ट्स जसं आपण पाहतो की पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी ती वायुरूप होती नंतर ती घनरूप झाली मानव हा एप वानरापासून झाला होमो म्हणजे माणूस इरेक्ट्स म्हणजे ताटकण्या करणारा होमोसेपियन्स म्हणजेच बुद्धिमान माणूस असं आपल्याला म्हणता येईल पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो तर पश्चिमेला मावळतो कारण पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडं फिरते पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते सूर्याचे भासमान भ्रमण उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडं फिरते जसं आपण पाहिलं की चंद्र सूर्य तारे हे पूर्वेला उगून पश्चिमेला मावळतात कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि पश्चिमेकडून पूर्वेकडं प्रवास करते खालील पर्यायातील कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही कोलेरू सांबर कॅनतसे बुलर उत्तर आहे सांबर सांबर हे राजस्थानमधील खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा जसं रायगड अलिबाग डॅश डॅश वांद्रे पूर्व ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे उपनगर उत्तर आहे मुंबई उपनगर जसं आपण पाहतो की रायगड जिल्ह्याचं मुख्यालय हे अलिबागला आहे मुंबईला तर मुंबई उपनगर म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्याचं जे मुख्य कार्यालय आहे तर ते वांद्रे मुंबईला आहे खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते हिम व बर्फ यात फरक आहे हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात हिम व अपारदर्शक व बर्फ पारदर्शक असते अतिउंच ठिकाणी हिमवृष्टी होते उत्तर आहे हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात आसाम या राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे सात आठ नऊ सहा उत्तर आहे सात म्हणजे अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा मेघालय आणि सिक्कीम या राज्यांना आसामच्या सीमा ह्या लागून आहेत राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख देशाचे प्रथम नागरिक देशाचे वास्तव प्रमुख देशाचे घटनात्मक प्रमुख पर्याय क्रमांक दोन देशाचे प्रमुख केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात ते प्रथम नागरिक आहेत घटनात्मक प्रमुख आहेत परंतु वास्तवप्रमुख जर आपण पाहिलं तर ते पंतप्रधान असतात राज्यघटनेनुसार केंद्रसूची राज्यसूची समवर्ती सूची विशेष सूची उत्तर आहे समवर्ती सूची जसं आपण पाहतो की संघसूचीमध्ये संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध शांतता चलन व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार राज्यसूचीमध्ये शेती कायदा सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग प्रशासन हे राज्य सूचीमध्ये मोडतात समवर्ती सूचीमध्ये रोजगार पर्यावरण आर्थिक नियोजन व्यक्तिगत कायदा हे यामध्ये मोडतात जसं आपण पाहतो की संघसूची आहे किंवा केंद्र सूची आहे तर त्याला केंद्राचा अधिकार आहेत सूचीमध्ये ज्या विषय मोडतात त्याला राज्याचा अधिकार आहे समवर्ती सूचीमध्ये मात्र केंद्र आणि राज्याला दोघांनाही या समवर्ती सूचीबद्दलचे अधिकार आहेत खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता जागतिक आरोग्य परिषद डब्ल्यू एच ओ जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ अन्नधान्य व कृषी परिषद एफ ए ओ संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक व वा सांस्कृतिक परिषद त्याला आपण युनेसेफ म्हणतो उत्तर आहे जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ कारण जागतिक पाहतो की अन्न व शेती संघटना मुख्यालय हे रोमचं बोधचिन्ह शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक परिषद मुख्यालय हे पॅरिस तस, तसं जसं आपण पाहतो की जागतिक व्यापार संघटना आहे तर जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण डब्ल्यू टी ओ म्हणतो तर ही गॅटमध्ये जो करार झाला एकोणीशे शहाऐंशीच्या कालखंडामध्ये त्यावेळेस ही उदयाला आली आणि एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णवमध्ये मध्ये खऱ्या अर्थानं कार्याला सुरुवात झाली इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे प्राचीन अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्या स्थळानुसार संरचना म्हणतात दोन राजकीय सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्या विषयानुसार संरचना म्हणतात फक्त अ फक्त आ फक्त अ आ, फक्त आ, फक्त आ, फक्त आ, आ आणि कोणतेच नाही उत्तर आहे फक्त आ जे राजकीय सामाजिक आर्थिक भाग पडल्यास त्या विषय विषयानुसार संरचना म्हणतात खालील पर्यायातील परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे पाऊस वादळ भूकंप हे भौतिक घटक आहे पर्वत नदी समुद्र हे भौगोलिक घटक आहेत गाव शहर हे सामाजिक घटक आहे निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत उत्तर आहे गाव शहर हे सामाजिक घटक आहेत जसं आपण पाहतो की नैसर्गिक घटकांमध्ये जर पाहिलं तर भौतिक घटक आहेत जसं की पठारे समुद्र नदी पर्वत वाळवंट हे भौगोलिक घटक भौतिक घटक गट। भौगोलिक घटकांमध्ये जर वादळ हवामान पाऊस भूकंप सुनामी हे भौगोलिक घटकांमध्ये आहेत अवकाशांमध्ये जर पाहिलं तर तारे चंद्र सूर्य ग्रह हे है आपल्याला त्यामध्ये सांगतात मानवी घटकांमध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक घटक मध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक संस्था गाव शहर त्यामध्ये मोडत सांस्कृतिक घटकांमध्ये सण उत्सव नाट्यगृह मिळतं औद्योगिक घटक घटकांमध्ये कारखाने बाजारपेठा आणि उद्योग केंद्र मानव निर्मित रस्ते धरण पूल इमारती लेणी राजकीय घटकांमध्ये राजकीय पक्ष शासन आणि निवडणूक यामध्ये दोन हजार चौदाची जी प्रश्नपत्रिका आहे तर त्याबद्दलची माहिती पाहूया कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते ही वनस्पती कोणत्या प्रकारची हालचाल आहे रसायन अनुवर्तन वृद्धी असंलग्न जलानुवृत्ती गुरुत्वानुकृती उत्तर आहे वृद्धी असंलग्न वनस्पती वृद्धी संलग्न हालचाल बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची झालेली हालचाल किंवा वाढ म्हणजे अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल होय जसं की आपण गुरुत्वानुकृती हालचाल जर आपण पाहिली तर वनस्पतीची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण पाणी या उद्दीपकांना प्रतिसाद देते आणि या प्रतिसादांना गुरुत्वा गुरुत्वानु व जलानुवृत्ती हालचाल असं म्हणतो रसायन अनुवृत्तीमध्ये जर आपण पाहिलं तर विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांना झालेल्या हालचालीला रसायन अनुवर्तन म्हणतात कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गत विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेतला तर सर्वाधिक व कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी कोणती थर्माकोल लाकूड प्लास्टिक चांबडी बूट थर्माकोल चांबडी बूट प्लास्टिक लाकूड उत्तर आहे थर्माकोल लाकूड जसं आपण पाहतो की लाकूड हे साधारणतः त्याचं जे विघटन आहे तर ते दहा ते पंधरा वर्षामध्ये होतं चामडे बुटाचं जर पाहिलं तर चाळीस ते पन्नास वर्ष होतं प्लास्टिकचं जर पाहिलं तर आपण दहा लाख वर्षापर्यंत होतं परंतु थर्माकोल हे अनंत काळापर्यंत खालीलपैकी योग्य विधान किंवा विधानं कोणती आहेत हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही हिरा हे कॉर्बन अस्फटिक रूप आहे फक्त अ फक्त ब फक्त अ आणि ब फक्त अ व ब दोन्ही नाही उत्तर आहे फक्त अ हिऱ्यांवर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही शून्य अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याचं तापमान वाढवल्यास खालीलपैकी कोणता परिसर दिसून येतो सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर ती वाढत जाते सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते सुरुवातीपासून शेवणपर्यंत घनता कमी होत जाते उत्तर आहे सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते सामान्यत अणुविद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो सामान्यत अणुविद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन उत्तर आहे प्रोटॉन व इलेक्ट्रॉन वनस्पतीतील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे रॅपॅडाईज कॅल्शियम निलगिरी तेल करडई तेल उत्तर आहे निरगिरी तेल जीवजन्माचा जरायुक्त पद्धतीतील प्राण्यांच्या सर्वसाधारण कोणतं वैशिष्ट्य आढळत नाही या प्राण्यांच्या अंगावर केस असतात आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूल असतात ते शीत रक्ताचे नसतात ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही उत्तर आहे ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही जसं आपण पाहतो की अंड्यातून जन्माला येणारं त्याला अंडज म्हटलं जातं बाळांना किंवा पिलांना जन्म देणारं त्याला जरायूज म्हटलं जातं जसं शीतयुक्त रक्ताच्या प्राण्यांमध्ये जर आपण पाहिलं तर सरडा कासव पाल धामण साप हे शीत रक्ताचे आहेत उष्ण रक्ताचे जर आपण पाहिले तर मानव वटवागळं देवमासा कुत्रा गाय हे आहे उष्ण रक्ताचे पक्षी जर आपण पाहिले तर पोपट घुबड आहे पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित बाबी कोणत्या तरुण भारत संघ पाणी पंचायत पेड बचाव लगाओ पदयात्रा चिपको आंदोलन फक्त अ ब क फक्त ब व ड फक्त अ ब क फक्त ब क ड उत्तर आहे फक्त अ आणि क तरुण भारत सिंह यांचा तरुण भारत संघ पेड बचाव लगाओ पदयात्राशी संबंधित आहे जसं आपण चिपको आंदोलनाबद्दल जर पाहिलं तर सुंदरलाल बहुगुणा आणि चंडी प्रसाद आहेत खाद्यतेलाचं रूपांतर वनस्पती तुपात होतं त्यापैकी खालील पर्यायातील कोणती क्रिया घडते हायड्रोजन मुक्त होतो ऑक्सिजन मुक्त होतो अभिक्रियाकारकांचे ऑक्साईड तयार होते अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात उत्तर आहे ऑक्सिजन मुक्त होतो खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते संप्रेरकाचे रक्तात मिसळणे खोकणे या अनैच्छिक क्रिया आहे प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाही एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैचिक क्रिया आहे बोटाला सुई टोचली की ऐ ग हा उद्गार तोंडातून निघतो ही प्रतिक्षिप क्रिया आहे उत्तर आहे एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो ही अनैचिक क्रिया आहे जसं आपण एखादी जर क्रिया करत असताना संदेश पर्यंत पोहोचताना फक्त चेतारज्जूपर्यंत पोहोचतो आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात यालाच प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात जसं आपण पाहतो की जर एखाद्या वेळी फटाका पेटला तर आपसुकच कानावर हात ठेवले जातात किंवा एखाद्या गरम वस्तूला हात लागला की तात्काळ मागं घेतला जातो किंवा चिंच पाहिली तर लगेच तोंडाला पाणी सुटत विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळं तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळं विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असते उत्तर आहे नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळं विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते नायट्रोजन व ऑरेगॉन या वायूमुळं विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते बल्पच्या दिव्यात स्टंग स्टंगची तार असते खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा अ सरडा शीतरक्ताचा प्राणी आहे परिणाम सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याचा शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते फक्त अयोग्य फक्त बयोग्य दोन्ही अ व ब योग्य दोन्ही अ व ब अयोग्य उत्तर आहे फक्त अयोग्य त्याच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे कंदिलाची वात तेवत राहणे सूर्याची उष्णता पृथ्वीवर पोहोचणे शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातून पाणी तापणे उत्तर आहे सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणं खालीलपैकी योग्य विधान कोणती आयोडीन हा धातू आहे अधातू सहसा चकाकी नसते ला चकाकी असते आयोडीन हा अधातू आहे फक्त अ व ब फक्त क, क आणि ड फक्त अ ब क फक्त ब क ड उत्तर आहे तीन अ ब क विद्यार्थी साधनसामुग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो हे खालील पर्यायातील कशाचे उदाहरण आहे विश्लेषणासंबंधी क्षमता विकास वर्गीकरणासंबंधी अध्ययन निष्पत्ती निरीक्षण व त्याची मांडणी यासंबंधी अपेक्षित वर्तन बदल प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययनदर्शक उत्तर आहे प्रयोगशीलतेसंबंधी अध्ययनदर्शक युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरूविरुद्ध केलेलं बंड प्रोटेस्टंट पंथाच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेलं बंड पोपच्या प्रेरणेनं कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेलं सामाजिक कार्य मॉर्टिन ल्युथरने प्रसिद्ध केलेल्या धर्मसुधारणा जाहीरनामा उत्तर आहे पोपच्या प्रेरणेनं कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेलं सामाजिक कार्य देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायातील कोणती दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचं लेखन केलं वाचनालयाची चळवळ विधवा विवाहाचा पुरस्कार लोकितवादी या टोपन नावाने लेखन उत्तर आहे दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचं लेखन ही गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नव्हे तर बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे चाळीसच्या कालखंडामध्ये भौतिक विद्यांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून दिग्दर्शन या नावाचं मासिक हे त्यांनी सुरू केलं होतं गोपाळ देशमुख देशमुखांनी विद्वा विवाहाचा पुरस्कार केलाय स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलाय वाचनालयाची चळवळ उभी केली त्यांचे त्यांनी जर आपण ग्र ग्रंथ त्यांचे आहेत त्यामध्ये हिंदुस्तानचा इतिहास पानिपतची लढाई अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे पन्नास या कालखंडामध्ये भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकांमधून त्यांनी एकशे आठ पत्र ही त्या कालखंडामध्ये लिहिली संस्था व संघटना त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन रासबिहारी बोस आझाद हिंद सेना सचिंद्रनाथ सन्याल हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन सुभाषचंद्र बोस इंडिया हाऊस चंद्रशेखर आझाद आणि श्यामजी कृष्ण वर्मा उत्तर आहे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही चंद्रशेखर आझादांनी केली आझाद हिंद सेनेची स्थापना ही राजबिहारी बोस यांनी केली हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन यांची स्थापना सचिंद्रनाथ सन्याल यांनी के केली आणि इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते होते पेटती मशाल चरख्याचं चित्र भरारी घेणारा फिनिक्स पक्षी जेब घेणारा वाघ उत्तर आहे जेब घेणारा वाघ असं आपण पाहतो की आझाद हिंद सेना ही राजबिहारी बोस यांनी स्थापन केली याचं ब्रीद वाक्य जर पाहिलं तर विश्वास एकता आणि बलिदान याची जर आपण घोषणा जर भारतामध्ये आल्यानंतर जर पाहिली तर त्यांचं एकच ध्येय होतं ते म्हणजे चलो दिल्ली बोधचिन्ह झेप घेणारा वाघ संदर्भात जर आपण पाहिलं तर चारख्याचं चित्र असलेला तिरंगी झेंडा आहे मानवंदना जे गीत होतं तर ते जय हिंद होतं आणि समरगीत जर आपण पाहिलं तर कदम कदम बडाये जा खुशी के गीत गाते जा स्वराज्याचे शत्रू आणि त्याच्या विरुद्ध केलेल्या शिवरायांच्या स्वामीनिष्ठा व्यक्ती यांची अयोग्य जोडी कोणती शाहिस्ते खान फिरंगोजी नरसाळा दौलत खान मोरारबाजी बहलोल खान प्रतापराव गुजर सिद्धी मसूद बाजीप्रभू देशपांडे उत्तर आहे दौलत खान मुरारबाजी दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाचे गेले पाणी डॅश राणी भद्रकाली कोपले अशा शब्दांमध्ये समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी कोणाचे वर्णन केले आहे झाशीची राणी अहिल्याबाई होळकर चांद बीबी महाराणी मा, ताराबाई भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणकोणते प्राणी आहेत सिंह घोडा बैल फक्त अ फक्त अ ब फक्त अ क तिन्ही अ ब क प्रतीकांमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रध्वजांमध्ये तीन रंग आहेत केशरी हे त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे पांढरा हा हा शांततेचा दे संदेश देतो हिरवा समृद्धतेचा दे आहे जर आपण पाहिलं की राजमुद्रा आहे भारताची राजमुद्रा ही जर आपण सारनाथ मधील अशोक स्तंभाच्या आधारावर घेतलेली सारनाथ मध्ये एकमेकांकडे पाठ करून चार सिंह बसले चक्राच्या एका बाजूला घोडा दुसऱ्या बाजूला बैल आणि राजमुद्रेवर सिंह हे सामर्थ्याचं चक्र हे गतीचं घोडा हे उत्साह आणि वेगाचं बैल हे कामसू आणि खंबीरपणाचं आहे प्रतीक आहे परराज्यातील व्यक्तींची नेमणूक राज्य राज्याच्या परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते याचे प्रमुख कारण खालील पर्यायातील कोणतं ही भारतीय संविधानातील तरतूद आहे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे राज्याचे कायदे मंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावलीत तशी तरतूद आहे राज्याचे राज्या कार्यकारिणी मंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावलीत तशी तरतूद आहे उत्तर आहे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यामध्ये राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे जसं आपण पाहतो की राज्यपाल म्हणून त्या व्यक्तीची त्या राज्यामध्ये नेम नेमणूक न करणं हा प्रघात आहे म्हणजे राज्यपाल नियुक्तीनंतर तो कोणत्याही विधिमंडळाचा सदस्य राहत नाही त्यामुळं मुख्यमंत्र्याचा सल्यान आणि पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती हे त्यांची नेमणूक करतात पंचायतराज व्यवस्थेतील ग्रामसभेचं वैशिष्ट्य नसलेलं विधान कोणतं गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते ग्रामपंचायतीसंबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती उत्तर आहे गावातील सर्व आपालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात जसं आपण पाहतो की ग्रामपंचायत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका यामध्ये जसं आपण पाहतो की ग्रामपंचायत असेल तर त्याचे किमान सात ते सतरा सदस्य असतात पदाधिकाऱ्यांसंदर्भात जर पाहिलं तर सरपंच आणि उपसरपंच आहेत अधिकाऱ्यांबाबत जर पाहिलं तर ग्रामसेवक त्याची निवड ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करतो पंचायत समितीमध्येच किमान सदस्य हे पंधरा जास्तीत जास्त पंचेचाळीस याचं जे पदाधिकारी जर पाहिलं तर सभापती किंवा उपसभापती यामध्ये गटविकास अधिकारी निवड करतात किंवा पदोन्नती किंवा राज्य शासनाकडून होते जिल्हा परिषद ही किमान पन्नास सदस्य जास्तीत जास्त पंच्याहत्तर सदस्य याचे पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आहे मुख्य कार्यकारी अधिकारी निवड करतात किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी सी मार्फत देखील देखील निवड होते नगरपंचायतीमध्ये किमान नऊ जास्तीत जास्त पंधरा सदस्य पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अधिकारी नगरपरिषदेमध्ये किमान सतरा ते अडतीस सदस्य अध्य पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अधिकाऱ्यांमध्ये मुख्याधिकारी महानगरपालिका ही साधारणतः लोकसंख्येच्या तीन लाख जर पेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन होते याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महापौर आणि उपमहापौर आणि अधिकाऱ्यांमध्ये आयुक्त हे असतात पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती सातपुडा अपस्तंभा पश्चिम घाट अनयमुंडी अरवली गुरु शिखर हिमालय केटू उत्तर आहे अपस्तंभा केटू हे गॉडविन ऑस्टिन आपण म्हणतो काश्मीरमधील हिमालय भारताच्या भारतातील सर्वोच्च आणि जगामधलं दुसरं आणईमुंडी हे पश्चिम घाटामध्ये आहे कळसुबाई सह्याद्री पर्वतरांगेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच ठिकाण आहे राजस्थानमधील अरवलीमध्ये गुरु शिखर हे सर्वात उंच आहे जसं आपण पाहिलं की सातपुडा पर्वत मध्य प्रदेशांमध्ये धुपगड हे सर्वात उंच शिखर आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार ग्रिणीच शहरात सोमवारी रात्रीचे दहा वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील सोमवारी संध्याकाळचे साडेचार मंगळवारी पहाटे साडेतीन सोमवारी पहाटे साडेतीन मंगळवारी पहाटे साडेचार उत्तर आहे मंगळवार पहाटे साडेतीन जसं आपण पाहतो की एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्ह म्हणून सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असं आपण म्हणतो जसं की देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ म्हणून मानली जाते आणि अशा वेळेस प्रमाण वेळ म्हटलं जातं अमेरिकेच्या संयुक्त संस्थांमध्ये चार वेगवेगळ्या प्रमाणवेळा मानल्या जातात वेगवेगळ्या देशातील प्रमाणवेळा वेगवेगळ्या असतात जसं की ग्रीणीच शहराजवळील जाणारी मूळ रेखावृत्त मानलं जातं भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीणीच वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे म्हणजे मध्ये सोमवारी रात्रीचे दहा वाजले असतील तेव्हा भारताचे मंगळवारी पहाटे साडेतीन वाजले असतील सापुतारा गुजरात पाल डॅश डॅश महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश उत्तर आहे महाराष्ट्र जसे की गुजरातमधलं सापुतारा महाराष्ट्रामधलं महाबळेश्वर पाल आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये माथेरान लोणावळा खंडाळा पाचगणी महाबळेश्वर आणि आंबोली सातपुडा पर्वतरांगेमध्ये तोरणमाल पाळ आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं आहे भूषण संगणक अभियंता आहे मनाला मनीला शिक्षिका आहे मिलिंद लघु उद्योजक आहे मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण मनीला मनाली मिलिंद भूषण उत्तर आहे भूषण विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण व्यवसायाचं वर्गीकरण करतो त्यावेळेस प्राथमिक द्वितीय तृतीय आणि चतुर्थक ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस प्राथमिकमध्ये काय मोडतं खाणकाम असणारे शेती करणारे पशुपालन करणारे मासेमारी करणारे लाकूडतोड वनस्पती संकलन आणि शिकार करणारे द्वितीयमध्ये मोठे उद्योग लघु उद्योग आणि कुटुर उद्योग आहे तृतीयकमध्ये जर आपण पाहिलं तर सेवा व्यापार संदेश आणि वाहतूक बौद्धिक चतुर्थकमध्ये बौद्धिक क्षमतेवर आधारित काम करणारे यामध्ये अभियंता आणि संशोधक राष्ट्रीय उद्याने असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता था? नागपूर ठाणे रायगड गोंदिया गडचिरोली रायगड चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली ठाणे चंद्रपूर उत्तर आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जसं आपण पाहतो की महाराष्ट्रातलं जर राष्ट्रीय उद्यान जर पाहिलं तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूरमध्ये आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदियामध्ये आहे पंडित जवाहरलाल नेहरू व्याघ्र प्रकल्प हा नागपूरमध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर बोरविलीला आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती मेळघाटमध्ये आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये स्थापन केलं ते म्हणजे क्रमांक एकमधील मधील परिसर अभ्यास दोन हजार सोळा ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत माणूस सुरुवातीच्या काळात प्राचीन बोरुणे लिहिण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा वापर करत नसे कच्चा विटा पपायरस झाडांची साल भुजपत्रे पत्रगुच्छ उत्तर आहे पत्रगुच्छ जसं सुरुवातीला माणूस हा कच्चा विटा पपायरस झाडाची साली ताडपत्रे भुजपत्रे यावर बोरुणे लिहित असे लिहिण्यासाठी वापरलेली रंगवनस्पतीपासून तयार केली जायची जसं डिंक पाणी काजळी यांच्या मिश्रणातून शाई तयार केली जात होती इतिहासाच्या संदर्भाने पुरा या शब्दाचा नेमका अर्थ कोणता वाडी किंवा मस्ती जुने दातेरी सुरी परगण्यातील मोठे गाव उत्तर आहे जुने मोगल काळातील राज्यकर्ते आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेता योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता हुमायून अकबर जहांगीर शहाजहान अकबर हुमायू जहांगीर शहाजहान हुमायून अकबर शहाजहान जहांगीर अकबर हुमायून शहाजहान जहांगीर उत्तर आहे हुमायून अकबर जहांगीर आणि शाहजहान मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ खालील पर्यायातील कोणता नाट्यशास्त्र रामचरित मानस पंचतंत्र अर्थशास्त्र उत्तर आहे रामचरित मानस संत तुलसीदासांनी रामचरित मानस हा ग्रंथ लिहिला सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिलं नाट्यशास्त्र हे भरतमुनी लिहिलं आहे पंचतंत्र हे विष्णू शर्माने लिहिलं आहे अर्थशास्त्र हे कौटिल्य किंवा विष्णुगुप्त यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश महाराष्ट्र उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील पैठण म्हणजेच प्रतिष्ठान ही राजधानी होती खालीलपैकी योग्य विधान कोणती आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती उत्तर फक्त अ फक्त ब दोन्ही अ ब दोन्ही अ व अ व ब नाही उत्तर आहे दोन्ही अ ब शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे पायिक असलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता दौलत खान फाजल खान सलाबत खान दाऊद खान उत्तर आहे दौलत खान दौलत खान हा आरमारांचा प्रमुख होता शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे आमात्य व न्यायाधीश पंडितराव व न्यायाधीश अमात्य व सचिव पंडितराव व सचिव उत्तर आहे पंडितराव व न्यायाधीश जसं आपण दोन हजार चौदाची प्रश्नपत्रिका पाहिली त्याच्यामध्ये विश्लेषण पाहिलं होतं जसं की मोरोपंत पिंगळे हे राज्यकारभार चालवणं हे प्रधान होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे राज्याचा जमा खर्च पाहत होते ते अमात्य म्हणून काम करत होते हंबीरराव मोहिते हे सेनाचं से नेतृत्व करत आहेत सेनापती म्हणून होते मोरेश्वर पंडित हे धार्मिक कामं पंडितराव आहेत निराजीरावजी न्यायदान करणं हे न्यायाधीश आहेत अण्णाजी दत्तो सरकारी आज्ञापत्र पाठवणे हे सचिव आहेत रामचंद्र त्रिंबक डबीर हे परराज्याशी संबंध ठेवणं हे सुमंत आहेत संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृतवाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली संत नामदेव संत तुकाराम समर्थ रामदास संत एकनाथ उत्तर आहे संत एकनाथ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली पुराई सोन्याची शिवराई सोन्याची मोहर तांब्याची मोहर उत्तर आहे तांब्याची शिवराई राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याची होण आणि तांब्याची शिवराई अशा पद्धतीची नाणी पाडली होती जिल्हा परिषद कामकाजाविषयी योग्य विधान कोणतं जिल्हा परिषद सदस्य संख्या कमाल शंभर असते जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीसाठी वय किमान पंचवीस वर्ष असलं पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदांचे सभासद नसतात उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो दोन हजार तेराच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका याबद्दलचे सदस्य संख्या पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याबद्दलची माहिती आपण सांगितलेली आहे भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार कोणता माहितीचा अधिकार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार समतेचा अधिकार घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार उत्तर आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायातील कोणते आगरतळा कोहिमा दिसपूर एंजॉल उत्तर आहे दिसपूर जसं आपण पाहतो की आगरतळा एन्जॉल कोहिमा ही खंडपीठं आहेत तर भारतातील उच्च न्यायालय जर आपण पाहिली आणि त्यांची खंडपीठ आणि कार्यक्षेत्रासंदर्भात जर आपण पाहिली माहिती पाहिली तसं आपण मुंबईबद्दल जर पाहिलं तर त्याचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र गोवा दादर नगर हवेली दमन दीव त्याचे खंडपीठ नागपूर पणजी आणि औरंगाबादला आहेत कलकत्ता याचं पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार हे कार्यक्षेत्र आहे पोर्ट ब्लेअर हे त्यांचं फिरतं खंडपीठ आहे मद्रासमध्ये चेन्नई या ठिकाणी उच्च न्यायालय आहे आणि कार्यक्षेत्र हे तमिळनाडू आणि पुदुच्चेरी आणि खंडपीठ हे मदुराईला आहे अलाहाबादला उच्च न्यायालय आहे आणि त्याचं कार्यक्षेत्र हे उत्तर प्रदेशमध्ये आहे लखनौमध्ये खंडपीठ आहे कर्नाटकमध्ये बंगळूर या ठिकाणी उच्च न्यायालय आणि कार्यक्षेत्र हे कर्नाटकमध्ये आहे पाटणामध्ये उच्च न्यायालय बिहारमध्ये कार्यक्षेत्र हे बिहार आहे उच्च न्यायालय हे पाटण्याला आहे जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर कार्य कार्यक्षेत्र आहे ओरिसा कटकमध्ये आहे ओरिसाचे कार्यक्षेत्र आहे गुवाहाटी गुवाहाटीमध्ये आसाम मेघालय मणिपूर मिझोराम अरुणाचल प्रदेश नागालँड आणि त्रिपुरा हे कार्यक्षेत्र आहे खंडपीठ कोहिमा एन्जॉय एन्जॉयल इम्फाळ आगरतला आणि इटानगरमध्ये आहे संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचं मुख्यालय पॅरिस येथे आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग अन्न व शेती संघटना शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना जागतिक आरोग्य संघटना उत्तर आहे शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनेवा अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय रोममध्ये आहे शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषदेचं मुख्यालय हे पॅरिसमध्ये आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा मुख्यालय हे व्हिएन्नामध्ये आहे वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे कारण खालील पर्यायातील कोणते एक पृथ्वीचे परिभ्रमण पृथ्वीची कक्षीय गती फक्त अ फक्त ब दोन्ही अ व ब दोन्ही अ व ब पर्याय क्रमांक आहे दोन्ही उत् उत्तर आहे दोन्ही अ व ब बस आपण पाहतो की पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणाच्या कालावधीला वर्ष असं म्हटलं जातं पृथ्वीच्या परिभ्रमामुळं आपण वर्षाच्या स्वरूपाचा एक कालगणना करू शकतो म्हणजे कक्षीयगतीमुळं वर्षाची गणना करता येते पृथ्वीच्या कक्षीयगतीचा दुसरा परिणाम म्हणजे वर्षभरात वेगवेगळे ऋतू निर्माण होतात बैसाखी पंजाब आणि ओणम उत्तर आहे केरळ जसं आपण पाहतो की भारतामधले सण आहे जसं महाराष्ट्रामध्ये दसरा दिवाळी आणि होळी पंजाबमध्ये बैसाखी आंध्र प्रदेशमध्ये येरुवाक्कपूनम तमिळनाडूमध्ये पुंगल आणि केरळमध्ये ओणम भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायातील कोणती अण्णाई मुंडी हे सर्वात उंच शिखर आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भाग उत्तर आहे बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भाग महाराष्ट्रातले जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता सिंधुदुर्ग व भंडारा लोह हो खनिज भंडारा व नागपूर मॅगनीज सिंधुदुर्ग व चंद्रपूर मॅगनीज नागपूर व चंद्रपूर लोह खनिज उत्तर आहे सिंधुदुर्ग व चंद्रपूरमध्ये मॅगनीज जसं आपण पाहतो की नागपूर भंडारा गोंदिया आणि सिंधुदुर्गमध्ये मॅगनीज आढळतं चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्गमध्ये लोह खनिज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर रायगड गडचिरोली चंद्रपूर नागपूर यवतमाळमध्ये बॉक्साईट आणि चुनखडक भंडारा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये क्रोमाइट यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये डोलामाइट आणि सिंधुदुर्गमध्ये सिडिका राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता नांदेड लातूर परभणी सॉरी परभणी लातूर नांदेड गडचिरोली गडचिरोली नांदेड बीड बीड लातूर यवतमाळ यवतमाळ गडचिरोली परभणी उत्तर आहे परभणी लातूर नांदेड पाहतो की मुंबई नाशिक महामार्ग ज्याला आपण आग्रा महामार्ग मुंबई नाशिक आग्रा महामार्ग हा ठाणे भिवंडी नाशिक धुळ्यामधून जातो मुंबई पुणे बेंगळूर हा चेन्नई मार्ग मुंबई पुणे सातारा कराड कोल्हापूर नावाशेवा कळंबोली पळस्पे महा महामार्ग नावाशेवा कळंबोली पळस्पे महामार्ग ताण कमी करण्यासाठी म्हणून न्हावा शेवा बंदर उभारलं सुरत धुळे नागपूर हा कोलकत्ता बडनेरा नागपूर मध्य प्रदेश आणि कलकत्ता हैदराबाद बेंगलोर हा कन्याकुमारी मार्ग नागपूर शहरातून जातो पुणे सोलापूर हैदराबाद हा विजयवाडा महामार्ग सोलापूर हैदराबाद आंध्र प्रदेशमधून विजयवाडाला जातो सोलापूर विजापूर हा निजामाबाद जगदपूर महामार्ग गोवा मंगलोर महामार्ग पुणे मच्छलीपट्टणम सोलापूर हैदराबाद अशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचं वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते समोच्चता दर्शक रेषा या समुद्र समान उंचीवर असणारी ठिकाणं जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार हा मंद असतो भूरचनेची लांबी रुंदी दर्शवण्यासाठी प्रामुख्यानं समोचता दर्शक रेषांचा वापर करतात समोचता दर्शक रेषांच्या दरम्यानचा रंग हा ठिकाणाच्या खोलीनुसार ठरतो जसं आपण पाहतो की मूल्य रेषा नकाशाच्या समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी ही रेषा म्हणजे सममूल्य रेषा होय जसं आपण पाहतो की समताप रेषा ही समान तापमान समभार रेषा ही समान हवेचा दाब समप्रजन्य रेषा ही समान प्रजन्य समक्षार रेषा म्हणजे समान क्ष ख्षा, क्षारता जसं आपण पाहतो की सम उतार नकाशावरील समान अंतराला समोच्चता रेषा व समउतार दर्शवतात मंद उतारामध्ये नकाशावरील समोच्च रे समोच्चता रेषा दूर दूर अंतरावर असल्यास जमिनीचा उतार मंद स्वरूपाचा असतो तीव्र उतार हा नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ आल्यास जमिनीचा उतार तीव्र असल्याचे समजते कोरफड वल निंब या वनस्पती खालील पर्यायातील कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात उष्णप्रदेशीय शुष्क पांझडी वने उष्णप्रदेशीय काटेरी वने उष्णप्रदेशीय निमसधारित वने उष्णप्रदेशीय आर्द्र पांझडी वने उत्तर आहे उष्ण प्रदेशीय काटेरी वने जसं आपण पाहतो की सदाहरित वनामध्ये फणस जांभूळ वेत बांबू हे आढळतात वनामध्ये आंबा फणस किंजळ कदंब शेवरी साग साल किंवा आ हिरडा बेहडा आर्द्र वनांमध्ये साल साग चंदन पळस कांचन आणि अर्जुन पानझडी वनामध्ये बेल पळस तेंदू आणि अंजन काटेरी वनांमध्ये बोर बाबूळ निंब खैर हिरडा निवडुंग खारपुटीच्या वनांमध्ये कांदळ व तीवर मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा श्राव व श्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या यकृत व जठर अवटू व पायनी यकृती व पायनी अवटू व जठर उत्तर आहे अवटू व जठर हेपॉटिटस या रोगासंबंधित असलेलं योग्य विधान खालीलपैकी पर्यायातील कोणतं जीवाणूच्या समूहामुळे स्वादपिंडाचा होणारा दाह विषाणूच्या समूहामुळे स्वादपिंडाचा होणारा दाह जीवाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह विषाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह उत्तर आहे विषाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह जसं कावीळ गर्द पिवळी लिगवी अत्यंत थकवा मळमळ भूक मंदावणे सफेद राखणे याला ही ही किंवा धूम्रपान करणे यामुळं खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे यामुळं खालीलपैकी कोणता परिणाम होतो निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरतं फुफ्फुसामध्ये टार जमा झाल्यानं कर्करोग होतो उत्तर आहे फक्त अ फक्त ब दोन्ही ही अ व ब, ब, ब दोन्हीही नाही उत्तर आहे अ व ब तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन टार आणि कार्बन मोनॉक्साइड असे घातक पदार्थ हे निर्माण होतात तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक असते फुफ्फुसामध्ये टार जमा झाल्यामुळं कर्करोग होतो खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते मानवी मादींमध्ये एक्स एक्स प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये एक्स एक्स गुणसूत्र आढळतात प्रामुख्याने पक्षांमध्ये नरांकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते फुलपाखराच्या कीटकांच्या मादीत एक्स वाय गुणसूत्र आढळतात उत्तर आहे प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नरांकडून येणारी गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते पक्षी व पतंग फुलपाखरे कीटकात स्त्रीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते द्रव पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा उपयोग करतात श्राव्यातील ध्वनी व्हिनेगर फिल्ट्रेशन कॅरमलायझेशन उत्तर आहे श्राव्यातील ध्वनी दुधांमुळे द्रव पदार्थ अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्राव्यातील ध्वनी व पाश्चरायझेशन पद्धत वापरतात खालील कारण व परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा कारण समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते परिणाम समुद्रात पोहणे सोपे होते फक्त अ फक्त अ योग्य फक्त ब योग्य दोन्हीही अ व ब योग्य अ ब दोन्हीही अयोग्य उत्तर आहे दोन्हीही अ व योग्य शरण वने या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया महाराष्ट्रातील राखीव वनक्षेत्र शरण आलेल्या नक्षलवाद्यांना इनाम म्हणून दिलेला प्रदेश प्राचीन काळातील महाराष्ट्रातील अभयारण्य उत्तर आहे मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया देवराया म्हणजेच देवासाठी राखून ठेवलेलं जंगल अशी भावना त्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे या भावनेमुळं देवराईमधलं एकही झाड तोडलं जात नाही त्यामुळं मूळचे देवराईतील झाडं ही आज देखील सुरक्षित आहे वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायातील कोणती निशिगंधाचे फूल रात्री उमलतं ही वनस्पती कीटक खाते तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येतात फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत उत्तर आहे खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेनं वाटचाल करत कमळाचं फुल सकाळी उगवतं तर निशिगंधाचं फुल रात्री उमलत कीटकाला स्पर्श होताच रॉसेरा या कीटक भक्षी वनस्पतीच्या पानावरील तुतके आतल्या बाजूला वळतात व वा कीटकाला घेरतात एरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व बिया सर्वत्र पसरतात कचऱ्यातील पदार्थांच्या निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायातील कोणता थर्माकोल प्लास्टिक चांबडी बूट लाकूड थर्माकोल प्लास्टिक लाकूड चांबडी बूट प्लास्टिक थर्माकोल लाकूड चांबडी बूट प्लास्टिक थर्माकोल चामडी बूट लाकूड उत्तर आहे थर्माकोल प्लास्टिक चामडी बूट आणि लाकूड विद्यार्थी मित्रांनो त्याचं विघटन जर आपण पाहिलं जसं आपण केळीचं जर साल असेल तर तीन ते चार आठवड्यामध्ये विघटन होत त्याची पिशवी एक महिन्यामध्ये कपड्याच्या चिंद्या पाच महिन्यांमध्ये लोकरीचे पाय म्हणजे एक वर्षामध्ये लाकूड हे दहा ते पंधरा वर्षांमध्ये चामड्याचा बूट तीस ते पन्नास वर्षांमध्ये रस्ताचे डबे पन्नास ते शंभर वर्षांमध्ये अॅल्युमिनियमचे डबे दोनशे ते अडीचशे वर्ष प्लास्टिकची पिशवी ही दहा लाख वर्ष आणि थर्माकोल हे अनंत काळपर्यंत खालीलपैकी योग्य विधाने कोणती उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो शुद्ध कॉर्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास ताप कृत्रिम हिरा तयार होतो फक्त अ फक्त ब दोन्ही ही अ व ब अ व ब दोन्ही नाही उत्तर आहे दोन्ही अ व ब मौल्यवान खडा व काच कापण्यासाठी हिरा वापरतात ग्राफाईडचा वापर इलेक्ट्रॉडस व कॉर्बन कांड्या बनवण्यासाठी वापरतात तसेच वंगन व सिस्पेन्सिलमध्ये देखील त्याचा वापर करतात पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणं सोपं असतं जगातील पाणी गोड नसून खारे असतं पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुग नसून ते मिश्रण आहे याचे तापमान चार अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापल्यास पाण्याचे तापमान चार अंश पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढतं उत्तर आहे पाण्याचे तापमान चार अंशपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढतं सूर्य पृथ्वी अणुकेंद्रक डॅश डॅश न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन प्रोटॉन उत्तर आहे इलेक्ट्रॉन पती कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे रॅपेडाईज कॅल्शियम ऑक्झोलेट चंदनाचे तेल तिलाचे तेल उत्तर आहे तीन आणि चार म्हणजे चंदनाचं तेलही आणि जीवजन्माचा जरायूज या पद्धतीत प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळत नाही हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात हा अतिशय उत्क्रांत व उष्ण रक्तकारी प्राण्यांचा गट आहे तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होते पूर्ण वाढ झाल्यानंतर आपत्य गर्भाशयातून बाहेर येते उत्तर आहे युग्मज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होत त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होते पूर्ण वाढ झाल्यानंतर आपत्य गर्भाशयातून बाहेर येते उत्तर आहे युग्मज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होत अंड्यातून जन्माला येणारे अंडच बाळांना किंवा पिलांना जन्म देणारे जरायूज शीत रक्ताचे प्राणी सरडा कासव पाल मगर धामण आजगर त्याचे प्राणी मानव वटवागोळे देवमासा कुत्रा गाय रक्ताचे पक्षी पोपट घुबड आणि घार तील चिपको आंदोलन चळवळ याचं प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणतं झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ जंगल सफाई करून प्रदूषण मुक्त करण्याची चळवळ चंबळच्या खोऱ्यात पाण्यासाठी हाती घेतलेली मोहीम धरणग्रस्त विस्थापित पुनर्वसना वसनासाठी केलेलं आंदोलन उत्तर आहे जहा आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो श्राव्यातील ध्वनी पाश्चरायझेशन पद्धत कॅरमेलायझेशन फक्त, फक्त ब व क, क फक्त अ व ब फक्त अ ब क तिन्ही अ ब क उत्तर आहे फक्त अ ब यापैकी योग्य विधान कोणतं आपल्या विचाराच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्ती क्रिया घडतात काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय प्रतिक्षिप्त क्रिया या अनैचिक क्रिया नसतात अनैचिक क्रिया ह्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात उत्तर आहे प्रतिक्षिप्त क्रिया या अनैचिक क्रिया नसतात ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते मिठागारातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मि मिळवणं खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणं एखाद्या द्रावणातून द्राव आणि द्रावक वेगळं करणं भिन्न भिन्न भिन, पदार्थाच्या उत्कर्णांकात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणातून वेगळं करणं उत्तर आहे खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणं म्हणजे एखाद्या द्रवात जर अनेक पदार्थ विरघळले असतील तर ते वेगळं करण्यासाठी प्रभावी ऊर्ध्वपातन उपयोगी ठरतं जसातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवण्यासाठी बाष्पीभवन केलं जातो जर पाहिलं तर हायड्रोक्लोरी आम्ही आणि सोडियम हायड्रोक्लोर क्लोराईड हा क्षार मिळतो यासाठी उर्धुपात पद्धत वापरली जाते अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा देवमासा शीत लक्षाचा कारण अ देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे परिणाम सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचं तापमान बदलतो फक्त अ फक्त ब दोन्ही अ व ब अ व ब दोन्हीही अयोग्य उत्तर आहे फक्त ब तापमानानुसार देवमासा हा शरीराचं तापमान बदलतो जसं आपण मागेही पाहिलं की अंड्यातून जन्माला येणारे अंडच बाळांना किंवा पिलांना जन्म देणारे जरायूज शीतरिक्ता शीतरक्ताचे प्राणी सरडा कासव पाल मगर आणि धामण प्राण्यांमध्ये मानव वटवागळे देवमासा कुत्रा आणि गाय उष्ण रक्ताच्या पक्ष्यांमध्ये पोपट घुबड आणि आहे विद्युत दिब्यामध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूचं मिश्रण का भरलेलं असतं ते उत्प्रेरक असतात म्हणून ठरते ते उष्णता ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते त्यामुळं त्यामध्ये ऑर्गॉन व नायट्रोजनसारख्या वायूंचे मिश्रण का भरलेले असते ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी ठरते ते उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते त्यामुळे ऑक्सिडायजेशन ही क्रिया घडून येते त्यामुळे दिव्यातील कुंडलनाचे आयुष्य वाढते उत्तर आहे त्यामुळे दिव्यातील कुंडलनाचे आयुष्य वाढते योग्य विधाने कोणती ब्रोमिन हा अधातू आहे सर्वसाधारणपणे अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात ब्रोमिन द्रव अवस्थेत आढळतो ब्रोमिन हा धातू आहे फक्त अ व ब फक्त क व ड फक्त अ ब क फक्त, फक्त ब क ड उत्तर आहे फक्त अ ब क धातूच्या गुणधर्मामध्ये जर पाहिलं तर तन्यता ही सोने चांदी याच्यामध्ये सर्वात अधिक आहे उष्णता व वा वाहकामध्ये सोने चांदी सर्वात चांगलं वाहक आहे सिसे आणि पारा हे कमी उष्णता वाहक आहे राजधातू हा प्लॅटेनियम व सोने यांच्यावर हवा पाणी आम्ल उष्णता यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकाची मांडणी चिकित्सक वृत्तीने निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे काटकसरीने वापर करण्याचे महत्व व पद्धती पाण्याचे पाण्याचे वितरण गुणधर्म व विद्राव्यता पाणी साठवण्याची पद्धत उत्तर आहे पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणारा योग्य विधानांची संख्या किती औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मनी व फ्रान्समध्ये झाली औद्योगिक क्रांतीमुळं जनतेची क्रयशक्ती वाढली आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली तीन एक चार दोन उत्तर आहे एक औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची क्रांतीची सुरुवात ही पोलाद व्यवसायापासून झाली या औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये आणि या क्रांतीमुळं जनतेची क्रयशक्ती कमी झाली आणि आशिया खंडात औद्योगिक क्रांती ही पहिल्यांदा जपानमध्ये आली महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायातील कोणती सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुलं करण्याचं विधेयक संमत करून घेतलं देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरू केली डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली उत्तर आहे सार्वजनिक पाणवठे व अस्पृश्यांना खुली करण्याचं विधेयक हे करून अस्पृश्यांना खुले करण्याचं विधेयक बाबासाहेब बोले यांनी करून घेतलं व्यक्ती आणि संबंधित संस्था व संघटना यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता एका बाजूला क्रांतिसिंह नाना पाटील बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस मोतीलाल नेहरू फॉरवर्ड पक्ष गदर संघटना राष्ट्रसेवा दल मजदूर संघटना आणि स्वराज्य पक्ष योग्य पर्याय हा क्रांतिसिंह नाना पाटील हे राष्ट्रसेवा दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्य मजूर पक्ष सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड पक्ष आणि मोतीलाल नेहरूंनी स्वराज्य पक्ष आजाद हिंद सेनेचे कोणते ब्रीद वाक्य होते संरक्षण स्वराज्य एकात्मता सत्यमेव जयते विश्वास एकता आणि बलिदान वंदे मातरम उत्तर आहे विश्वास एकता आणि बलिदान न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेले व्यक्तींचे खालील पर्यायातील कोणते उदाहरण अयोग्य ठरेल आरमार दलातील अधिकारी सिद्धी मिश्री पायदळातील प्रमुख सेनानी सिद्धी मसूद सैन्यातील सरदार सिद्धी हिलाल विश्वासू सेवक सिद्धी इब्राहिम उत्तर आहे पायदळातील प्रमुख सेनानी सिद्धी मसूद आरमारले जे अधिकारी आहेत तर ते सिद्धी मिस्त्री दौलत खान माया भंडारी पायदळामध्ये प्रतापराव गुजर हंबेराव मोहिते सैन्यामधले सरदार सिद्धी हिलाल अफजल खानाच्या भेटीच्या वेळी विश्वासू सेवक सिद्धी इब्राहिम शिवरायांचा वकील काझी हैदर खालील पैकी योग्य विधाने कोणती छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये बुद्ध भूषण हा पर ग्रंथ लिहिला फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार केला फक्त अ फक्त ब फक्त अ व ब दोन्ही योग्य अ ब दोन्ही अयोग्य उत्तर आहे अ व ब दोन्ही योग्य भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे हिरवा रंग कृषी प्रधानतेचे प्रतीक आहे अशोक चक्र धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहे प्रती आहे अशोक चक्र धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहे केसरी रंग त्यागाचं प्रतीक आहे उत्तर आहे केसरी रंग त्यागाचं प्रतीक आहे तसं राष्ट्रध्वज ध्वजामध्ये तीन रंग आहेत केसरी रंग हा त्याग व शौर्याचं प्रतीक आहे पांढरा रंग हा शांततेचा संदेश देतो हिरवा रंग हा समृद्धतेचे प्रतीक म्हणून आहे अशोक चक्र हे प्रतीक निळ्या असून यात चोवीस आरे आहेत देवेंद्र विधान परिषद सदस्य अनिता पंचायत समिती सभापती आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहे या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधान कोणते अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल देवेंद्रचं वय पंचवीस वर्ष असेल फ्रान्सिस यांचा संशोध सदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त पाच वर्ष असेल फक्त अ व ब फक्त ब व क फक्त अ व क अवब क अ ब क, सर्व पर्यायातील उत्तर उत्तर अ व क फक्त पंचायत समिती सदस्य हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात विधानसभा सदस्याचं पंचवीस वर्ष आणि परिषदेच्या सदस्यांचं तीस वर्ष असावं लागतं राष्ट्रपतीकडून दोन अँग्लो इंडियन सदस्यांची निवड होते त्याचा कार्यकाल हा साधारणतः राष्ट्रपतीकडून नियुक्त केलेल्या रा दोन अँग्लो इंडियन सदस्यांचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो आधुनिक काळात खालील पर्यायातील कोणती लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही संसदीय लोकशाही अध्यक्षीय लोकशाही उत्तर आहे लोक प्रत्यक्ष लोकशाही प्रत्यक्ष लोकशाही यामध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे कारण कोणते दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे उत्तर भारतात निर्माण होणारा कमी वायुदाब दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त वायुदाब उत्तर आहे भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे ऑक्टोबर व नोव्हेंबर हा मान्सूनचा परतीचा काळ असतो या काळात ईशान्येकडून नैऋत्येकडे वाऱ्या वाहतं त्यांना ईशान्य मोसमी वारा म्हणतात हे वारं भूभागावरून वाहत असल्यानं ते कोरडं असतं बंगालच्या उपसागरांवरून वाहताना ते बाष्प शोधून घेतात आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या भागांमध्ये हिवाळ्यात देखील पाऊस पडतो स्थानिक वेळेनुसार तीस अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे दोन वाजले असतील तर पंधरा अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील सकाळचे अकरा संध्याकाळचे पाच मध्यान आणि संध्याकाळचे चार उत्तर आहे सकाळचे अकरा खालील पर्यायातील कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही भारतातील अतिप्रवच भारतातील अति प्राचीन पर्वतरांग गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे वायव्य व आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण उत्तर आहे वायव्य व आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग उत्तर आहे उत्तर भारतीय पठारी प्रदेशात मुख्यतः मारवाड मेवाड माळवा बुंदेलखंड यामध्ये पठारांचा समावेश होतो अरवली पर्वत या पठाराच्या वायव्य भागात पसरलेला आहे हायड्रोजन वायू वायूर ओझन वायू डॅश डॅश आयनांबर तपांबर मध्यांबर स्थितांबर उत्तर आहे स्थितांबर तपांबर हे पृथ्वी प्रस्थालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणत स्थितांबर हे ताप स्तंभीच्या वर स्थितांबर हा स्थर असून यात हवेची हालचाल होत नाही मध्यांबरामध्ये स्थित्यांबराच्या वर मध्यांबर आहे आयनांबरामध्ये मध्यांबराच्या वरच्या थरास आयनांबर म्हणतात बाह्याबरामध्ये वातावरणाच्या सर्वात उंचीवरील थराला बाह्यांबर म्हणतात राष्ट्रीय महामार्ग जात नाही असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली जालना बुलढाणा उत्तर आहे नांदेड परभणी चार्ल्स डार्विन थ्युसिडाईज होमर उत्तर आहे हिरोडॉटस हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते ही एक प्राचीन संस्कृती होती या संस्कृतीत मंदिरे आढळत नाही फक्त अ व ब फक्त, फक्त ब व क फक्त अ व क तिन्ही अ ब क उत्तर आहे अ ब क तिन्ही बरोबर आहे अडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरं ही भाजक्या विटा कच्च्या विटा आणि दगड यापासून बनवलेली होती सांडपाण्याची व्यवस्था देखील उत्तम करण्यात आली होती अडप्पा संस्कृतीतील मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या मुद्रांमध्ये विविध प्राण्यांच्या आकृती आहेत काही मुद्रांमध्ये जहाजांची चित्र आहेत त्यांच्या विशेषतः कालिबंगामध्ये आपल्याला नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे हडप्पाकालीन कलेचा ही उत्क्रांतीच्या टप्प्यातील नियंडर स्थलम म्हणजे काय बुद्धिमान मानव शक्तिमान मानव 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 ताटकण्याचा मानव च्या कुशलतेने वापर करणारा मानव उत्तर आहे शक्तिमान मानवकालीन हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण होणारा पर्याय कोणता पूर तुळजापूर तामिळनाडू ते वेल्लोर व धारवाडकातील बेळगाव उत्तर आहे बऱ्हाणपूर व तुळजापूर पती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणाचे ते साक्षात प्रतीक होते असं कोणी म्हटलं महात्मा ज्योतिबा फुले पंडित जवाहरलाल नेहरू लाला लजपत राय रवींद्रनाथ टागोर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानतात टिपू सुलतान सम्राट अकबर नवाब सिराजुद्दौला राजा शिवछत्रपती उत्तर आहे राजा शिवछत्रपती पैठण संत एकनाथ नरसी डॅश डॅश संत निळोबा संत नरहरी संत नामदेव संत निर्मळाबाई उत्तर आहे संत नामदेव तुम्ही संदर्भात ज्यावेळेस आपण पाहतो त्यांनी महानुभाव पंत स्थापन केला आणि चरित्र ग्रंथ लिहिला संत नामदेवांचं मूळ गाव नरसी अभंग आणि कीर्तन त्यांचे हिंदी भाषेमधील पद आजही गुरुग्रंथ साहिब या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगावमध्ये झाला त्यांनी ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतून ग्रंथ लिहिला आणि पुण्याजवळ आळंदी या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली संत एकनाथांनी अभंग ओव्यानी भारुड लिहिली देहू तुकाराम गाथा ही त्यांनी लिहिली समर्थ रामदास हे गोदावरी काठच्या जामचे आहेत मूळ त्यांचं नाव नारायण त्यांचा जो ग्रंथ आहे तर ना, तो म्हणजे दासबोध कर्तव्यापुढं शिवराय नाते गोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील धनाजी जाधव रानोजी शिंदे हंबीरराव मोहिते बाबाजी नाईक निंबाळकर उत्तर आहे बाबाजी नाईक निंबाळकर शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन किंवा पद कोणते बारगी नाईक जुमलेदार हवालदार तर याचं उत्तर आहे बारगीर महाराजांच्या लष्कराची विभागणी दोन भागांमध्ये होती एक पायदळ दुसरं घोडदळ पायदळांमध्ये सर्वात लहान जो गट आहे जो दहा सैनिकांचा जो गट आहे त्याच्यावर एक नाईक हे पद असायचं या नायकांच्यावर हवलदार हा अधिकारी असायचा पाच नायकांवर एक हवालदार दोन हवालदारांवर एक जुमलेदार आणि या जुमलेदारांचा ज्या प्रमुख आहे त्याला सरनोमत म्हटलं जातं तो पद पायदळामधला सर्वोच्च अधिकारी घोडदळामध्ये दोन प्रकारचे घोडेस्वार होते एक शिलेदार आणि दुसरा बारगीर शिलेदाराकडं स्वतःचा घोडा होता आणि हात्यार होती बारगिरांना सरकारकडून घोडा व हत्यार दिली जात असे पायदळातील अधिकाऱ्यांसारख्या श्रेणी होत्या पायदळातील सरणोबत हा सर्वोच्च अधिकारी आहे ज्यामध्ये नेताजी पालकर प्रतापराव गुजर आंबेराव मोहिते हे सरनायक बहिर्जी नाईक हा खा, हेर खात्याचे प्रमुख होते भारतीय संविधानानुसार खालील पर्यायातील कोणता मूलभूत अधिकार नाही शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार मानवाधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार उत्तर आहे मानवाधिकार किमान सतरा व कमाल अडोतीस ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आहे नगरपंचायत ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपरिषद आपण ग्रामपंचायतीची जर सदस्य संख्या पाहिली तर किमान सात ते जास्तीत जास्त सतरा पंचायत समितीमध्ये पंधरा किमान जास्तीत जास्त पंचेचाळीस जिल्हा परिषदेमध्ये किमान पन्नास कमाल पंचाहत्तर नगरपंचायतीमध्ये किमान नऊ कमाल पंधरा नगर परिषदेमध्ये किमान सतरा कमाल अडोतीस महानगरपालिकेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार असते खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात राज्याबाहेरील व्यक्ती असतात राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात उत्तर आहे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात तंतुंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता पालेभाज्याचे सूप धान्याचा कोंडा गव्हाची पेज आणि लोणी उत्तर आहे लोणी जसं आपण पाहतो की कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्व खनिजे आणि तंतुमय पदार्थ ही अन्नातली पोषक तत्वाचे प्रमुख प्रकार आहेत ज्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थामध्ये तेल तूप लोणी आहे प्रथिनांमध्ये जर आपण पाहिलं तर कडधान्य दूध व दुग्धजन्य पदार्थ मांस अंडी खनिजांमध्ये असेंद्रिय पदार्थांची गरज असते त्याला खनिज असं म्हटलं जातं राधानगरी व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे जैवविविधता राष्ट्रीय उद्याने अभयारण्य आणि शरणवने उत्तर आहे अभयारण्य अभयारण्यामध्ये जर आपण पाहिलं तर कर्नाळा हे रायगडमध्ये येतं नांदूर मधमेश्वर हे नाशिकमध्ये येतं जायकवाडी हे औरंगाबाद मध्ये हे अहमदनगर आणि सोलापूरमध्ये येतं काळी मृदा या प्रकारच्या मृदेचं वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायातील व नीस प्रकारच्या अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते टिते, आणि मॅग्राटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे या मृदेला रेगुर मृदा असेही म्हणतात उत्तर आहे ग्रॅनाईट व नीस प्रकारच्या खडकांचा नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते काळी मृदा ही बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती झाली यामध्ये याला टिटॅफेरस मॅग्नाईट हा घटक असल्यामुळं याला काळा रंग प्राप्त आहे या मातीमध्ये चुनखडी पोटॅश लोह कॅल्शियम मॅग्नेशियम या द्रव्याचे प्रमाण जास्त आहे ही मृदा जी आहे तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम परभणी हिंग ही, हिंगोली उस्मानाबाद अहमदनगर धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये आढळते गाळाची मृदा सततच्या संचनामुळं नदी खोऱ्याच्या सकल भागामध्ये विशेषतः पूर मैदानात ही मृदा आढळते त्याचा लहान पोत असल्या पाण्याची सहज उपलब्धता असल्यामुळं नवीन गाळ येत राहिल्यानं ही मृदा ही सुपीक आहे तांबडी जी पिवळसर मृदा अतिप्राचीन काळातील ग्रॅनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन तांबडी मृदा तयार होते ही विशेषतः चुनखडी कार्बोनेट फॉस्फरस ॲसि ऐसी, ॲसिड सेंद्रिय द्रव्य पोटॅशचं अल्प प्रमाण आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळते आणि या मृदेमध्ये बाजरी भुईमूग बटाटे आणि भात हे पिकवलं जातं महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्य जलसिंचन साधनांच्या वापरानुरूप योग्य चढता क्रम दर्शवणारा पर्याय कोणता उपसा तलाव विहीर कालवा उपसा तलाव कालवा विहीर तलाव तलाव उपसा कालवा विहीर तलाव उपसा विहीर कालवा उत्तर आहे उपसा तलाव कालवा आणि विहीर कारण विहीर ही पंचावन्न टक्के कोकणात जलसिंचनामध्ये विहिरीचं पंचावन्न टक्के कोकणात विहिरी कमी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक आहे कालव्यांमध्ये साडे बावीस टक्के सह्याद्री पर्वतातील पूर्व उत्तरावरील नद्यांमधून कालवा काढणं हे शक्य झालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कालवे आहेत तलावांमध्ये साडे भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये तलाव जास्त आहे उपसा सिंचन हे आठ टक्के आहे नदी तलाव धरणं यातील पाणी उपसणं खालील पर्यायातील अक्षवृत्त व रेखावृत्त यांचं वैशिष्ट्य कोणतं झिरो अक्षवृत्त उत्तर ध्रुव झिरो अक्षवृत्त म्हणजे उत्तर ध्रुव मूळ रेखावृत्त म्हणजे बृहद वृत्त लांबी समान व रेखावृत्ताची लांबी ही असमान असते अक्षवृत्ताची लांबी असमान व रेखाव्रताची लांबी समान असते उत्तर आहे अक्षवृत्ताची लांबी ही असमान व रेखा लांबी ही समान असते पृथ्वीवर प्रत्येकी एकच्या आकाराने एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षव्रत्त काढता येतात झिरो अंशाचे विषुववृत्त झिरो ते नव्वद उत्तर गोलार्धातील नव्वद अक्षव्रत्त एक ते नव्वद अशी दक्षिण गोलार्धातील नव्वद अक्षव्रत्त रेखाव्रतांमध्ये एक प्रत्येकी एकच्या अंतरानं तीनशे साठ रेखावृत्त काढता येतात प्रामुख्यानं दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग छत्तीसगड राज्याचा मध्य आणि ओडिसा राज्याचा पश्चिम भाग कर्नाटकचे पठार घरजात डोंगर उत्तर आहे छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जातो दंडकारण्य मध्य भाग हे उंचाव उंचावलेले पठार असून त्याची उंची ही सातशे ते आठशे मीटर आहे या पठारावरच इंद्रावती नदीमुळं प्रत्यक्षात दोन भाग झाले इंद्रावती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि दंडकारण क्षेत्र हे लोह खनिजाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या शेतीचा लहान आकार मर्यादित यांत्रिकीकरण मनुष्यबळाचा किमान वापर फक्त अ व ब फक्त ब व क फक्त अ व क तिन्ही अ ब क उत्तर आहे अ ब क मध्य प्रदेशाच्या सीमांशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट गड़ कोणता गडचिरोली गोंदिया अकोला जळगाव वर्धा नाशिक धुळे बुलढाणा उत्तर आहे धुळे बुलढाणा जसं आपण महाराष्ट्राच्या सरहद्दी जर पाहिल्या तर वाव्य वायव्येला गुजरात राज्य आहे ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार दादरनगर हवेली आणि पालघर हे वायव्य सरहद्दी आहेत उत्तरेला मध्य प्रदेश आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया पूर्वेला छत्तीसगड राज्य आहे गोंदिया गडचिरोली आहे आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड दक्षिणेला कर्नाटक आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड आणि लातूर गोवा हे राज्य सिंधुदुर्ग खालील पर्यायातील मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण डॉग फिश तारामासा इलेक्ट्रिक रे फ्लाइंग फिश उत्तर आहे तारा मासा खालील पर्यायातील विषाणूपासून होणाऱ्या रोगाची जोडी कोणती हिपॅटिटस क्षय रेबीज टायफॉईड क्षय टायफॉइड हिपॅटिटस रेबीज उत्तर आहे हिपॅटिटस रेबीज आपण रोगांचं वर्गीकरण आणि रोग जर पाहिले तर जसं की संसर्गजन्य रोग हा क्षय नायटा अमांश घटसर्प आणि पोलिओ आहे असंसर्गजन्य रोगांमध्ये मधुमेह आणि कर्करोग आहे विषाणूजन्य पासून होणारे देवी पोलिओ कांजण्या स्वाइन फ्लू एड्स सॉर्स डेंगू कर्करोग रेबीज चिकनगुनिया जीवाणूद्वारे होणारे कुष्ठरोग क्वालरा न्युमोनिया आणि क्षय दूषित पाण्यापासून होणारे क्वालरा विषम आणि जंत हवेतून पसरणारे सर्दी खोकला क्षय घटसर पाणी इन्फ्लुजा किटकामार्गत पसरणारे अतिसार आमांश पटकी मलेरिया हातीरोग नारव आणि प्लेग कवकापासून होणारे गजकरण आणि चिकल्या संसर्गजन्य रोगांमध्ये खरुज इसब आणि गचकरण जनावरांच्या आतड्यापासून बनवलेल्या तातेचा उपयोग कोणता शस्त्रक्रिया नंतरच्या जखमा शिवणे साबण बनवणे ग्रीसची निर्मिती करणं गोंद म्हणून उपयोग करणं उत्तर आहे शस्त्रक्रिया नंतरच्या जखमा शिवणं प्रामुख्यानं मानवी शरीरास संरक्षण देणारे आणि नियंत्रण ठेवणारी पोषण द्रव्य कोणती जीवनसत्वे व प्रथिने प्रथिने व खनिजे जीवनसत्वे व खनिजे मेद व खनिजे उत्तर आहे जीवनसत्वे व लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते कारण लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा कमी असते लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात कमी लांबीचा भाग आहे लहान आतडे पोटात अतिशय कमी जागा व्यापते उत्तर आहे लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो लहान आतडे सुमारे दहा मीटर लांब असून ते प्रामुख्याने अन्नाचं पचन शोषण करतं आणि लहान आतड्यांमध्ये अण्णांमध्ये तीन पाचक रस मिसळतात मोठ्या आतड्यांची लांबी जर पाहिली तर दीड मीटर असते येथे फक्त पाण्याचं शोषण आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागात अपेंडिक्स हा छोटासा भाग त्याला जोडलेला असतो प्रकाशाच्या परिवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या वाळवंटातील मृगजळ पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य आणि ताऱ्यांचे लुकलुकणे फक्त अ व ब फक्त ब व क फक्त अ व क आणि तिनी अ ब क उत्तर आहे तिनी अ निसर्गात सापडणारे ग्रॅफाईट हे डॅश डॅश नसते अधातू खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा कारण पाणी हे मिश्रण आहे परिणाम पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत फक्त अ फक्त ब योग्य दोन्ही अ व ब योग्य दोन्ही अ व ब अयोग्य आणि पर्याय आहे फक्त ब योग्य परिसंस्थेतील अन्नसाखळीतील पोषण एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्वाचा घटक खालील पर्यायातील कोणता वाळवी आळ्या बुरशी शेलफिश उत्तर आहे बुरशी नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचं वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते समोच्चता दर्शक रेषा या समुद्र समान उंचीवर असणारी ठिकाण जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यानं त्या ठिकाणचा उतार मंद असतो भूरचनेची लांबी वरुंदी दर्शवण्यासाठी प्रामुख्यानं समोच्चता दर्शक रेषांचा वापर करतात समोच्चता रेषा दरम्यान रंग हा त्या ठिकाणच्या उंचीनुसार ठरतो उत्तर आहे समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो आणि समोच्चता रेषा दरम्यान रंग हा त्या ठिकाणचा उंचीनुसार ठरतो जसं आपण नकाशा नकाशावर समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे सममूल्य रेषा या रेषांचा उपयोग प्राकृतिक घटकांचे नकाशे तयार करताना होतो मतुल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकामधील बदल हा त्रि तीव्र असतो जर रेषा एकमेकापासून दूर असतील तर बदल हा मंद असतो उदाहरणार्थ जमिनीचा उतार मंद असेल किंवा तीव्र असतो समतापरेषा समान तापमान समभार रेषा समान हवेचा दाब समपर्जन्य रेषा समान पर्जन्य समभार रेषा समान क्षारता सुंदरी कांदळ तिवर या वनस्पती प्रामुख्यानं खालील पर्यायातील कोणत्या वनात आढळतात उष्णप्रदेशीय पानझडी वने उष्णप्रदेशीय काटेरी वने खारपुटीची वने उष्णप्रदेशीय शुष्क पानझडी वने उत्तर आहे खारपुटीची वने विद्यार्थी मित्रांनो आपण जर वनाचे प्रकार आणि वनस्पती जर पाहिले तर जसं की सदाहरित वने आहेत फणस जांभूळ वेत तेल बांबू नाग च साधारित वनांमध्ये आंबा फणस ऐन किजळ कदंब शेवरी साग साल हिरडा आणि बेहडा आंध्रामध्ये साल साग चंदन पळस कांचन आणि अर्जुन शुष्क पांझडी बेल पळस आणि अंजन काटेरी वनामध्ये बोर बाभूळ निंब खैर हिरडा निवडुंग खारपुटीच्या वनांमध्ये कांदळ आणि तीवर मानवी शरीरात रासायनिक संदेश वहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायातील कोणता प्रेरक संप्रेरक चेतातंतू चेतारज्जू उत्तर आहे समप्रेरक खालील पर्यायातील संपर्कजन्य पदार्थ कोणते गजकरण व गाऊट कुष्ठरोग व इसब गाऊट व कुष्ठरोग इसब व गुजकरण इसब व गजकरण उत्तर आहे इसब व गजकरण सर्गजन्य रोगांचं वर्गीकरण रोग याबद्दल जर माहिती पाहिली तसं आपण संसर्गजन्य असेल तर क्षयरोग नायटा अमांश घटसर्प पोलिओ एन्फ्लुजा असंसर्गजन्यमध्ये मधुमेह आणि कर्करोग विषाणूजन्यपासून होणारं देवी पोलिओ कांजण्या स्वाइन फ्लू चिकनगुनिया रेबीज हॅपेटिटिस कर्करोग डेंगू सॉर्स जीवाणुन होणारं क्षय निमोनिया क्वालरा कुष्ठरोग दूषित पाण्यामुळे जंत कावीळ अतिसार विषम विषमज्वर क्वालरा हवेतून पसरणाऱ्या रोगांमध्ये जर पाहिलं तर सर्दी खोकला क्षय घटसर्फ इन्फ्लुझा चिटकामार्फत पसरणाऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः प्लेग नारू हत्ती रोग मलेरिया पटकी अमांश अतिसार आणि संपर्कजन्यामध्ये खरूज इसप आणि गजकरण तंबाखू खाल्ल्यामुळे खालील पर्यायातील कोणते घातक पदार्थ निर्माण होतात निकोटीन टार कॉर्बन मोनॉक्साईड फक्त अ व ब फक्त ब व क फक्त अ व क तिन्ही ब क तिनी उत्तर आहे तिनी अ ब क खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन टार कॉर्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ निर्माण होतात तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक असते फुप्फुसातून टार जमा झाल्यामुळं कर्करोग होतो दारू तसेच अफू गांजा यासारख्या मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळं चेता संस्थेवर घातक परिणाम होतो खालीलपैकी अयोग्य विधानांचा पर्याय कोणता प्रामुख्यानं पक्षांमध्ये लिंग लिंगनिश्चिती मादींकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रांवरून ठरते प्रामुख्यानं पक्षातील नरांमध्ये एक्स वाय आढळतात फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत गुणसूत्र असतात मानवांमध्ये आढळणाऱ्या गुणसूत्राच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळतात पक्ष्यांच्या नरव मादीतील गुणसूत्रात आढळते उत्तर आहे प्रामुख्यानं पक्षातील नरांमध्ये एक्स वाय गुणसूत्र आढळतात यामध्ये पक्षी पतंग फुलपाखरे कीटकात स्त्रीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो श्राव्यातील ध्वनी कॅर्मलायझेशन पद्धत गॅमा किरणाचा मारा पाश्चरायझेशन पद्धत उत्तर आहे गॅमा किरणाचा मारा खालील परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते परिणाम समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं होतं फक्त अयोग्य फक्त ब योग्य फक्त अ व योग्य फक्त अ व ब दोन्ही अयोग्य उत्तर आहे फक्त अ व ब परिसंस्थेतील विघटक या वि घटकांचे वैशिष्ट्य कोणतं स्वयंपोषी असणं परिसंस्थेतील तृतीयक भक्षक परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत असेंद्रिय पदार्थात रूपांतर उत्तर आहे परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत देवराई या संकल्पनेविषयी विसंगत कोणतं महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपरिक प्रकार धार्मिक पर्यटन स्थळ देवांचे वन वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन उत्तर आहे धार्मिक पर्यटन स्थळ देवराई म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेलं जंगल अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांचे आहे या भावनेमुळं देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही त्यामुळंच देवराईतील झाड आजही सुरक्षित आहे माणूस सुरुवातीच्या काळात बोरूने खालील पर्यायातील कशावर लिहित असे कुंकुमपत्र कच्चा विटा पत्रगुच्छ शिळ उत्तर आहे कच्चा विटा जसं की पूर्वीच्या कालखंडामध्ये माणूस हा कच्चा विटा पपायरस झाडाची साली ताडपत्र भुजपत्र यावर बोरून लिहित होता लिहिण्यासाठी वापरलेले रंग वनस्पतीपासून तयार केले जात होते ज्यामध्ये डिंक पाणी काजळी या मिश्रणापासून शाई तयार केली जात होती इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता पूर्वीचा पूर्वेकडील पंडित आणि पुरोगामी उत्तर आहे पूर्वीचा जसं ज्या काळा म्हणजे इतिहासाची कालगणना दोन टप्प्यामध्ये एक एक प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा ऐतिहासिक काळ प्रागैतिहासिक काळामध्ये इतिहास लिहिण्याची कला अवगत झाली नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ म्हटलं जातं ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळामध्ये इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध झाला त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात व्यक्ती आणि त्याचा कालक्रम लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता वर्धमान महावीर गौतम बुद्ध चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक गौतम बुद्ध वर्धमान महावीर चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक गौतम बुद्ध वर्धमान महावीर सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य वर्धमान महावीर गौतम बुद्ध सम्राट अशोक चंद्रगुप्त उत्तर आहे वर्धमान महावीर गौतम बुद्ध चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण फिरोजशाह तुगलक मुहम्मद गोरी अल्तमश मुहम्मद तुगलक उत्तर आहे मोहम्मद तुगलक गुरु ग्रंथ साहेब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायातील कोणाच्या रचनांचा समावेश आहे महाकवी सूरदास चैतन्य महाप्रभू संत नरसी मेहता संत एकनाथ उत्तर आहे चैतन्य महाप्रभू खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती आदिल शहाने राजांना सर लष्कर हा किताब दिला होता निजाम शहाने राजांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस पण दिली होती फक्त अ फक्त ब दोन्हीही अ व ब योग्य दोन्हीही अ व ब अयोग्य उत्तर आहे एक भक्त अ छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पायिक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता नूरबेग सलाबत खान काझी हैदर सिद्धी मिस्त्री उत्तर आहे सलाबत खान जसं की आरमार दलातले अधिकारी सिद्धी मिस्त्री दौलत खान मायनायक भंडारी पायदळातले प्रमुख जर पाहिले तर प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिनीते सैन्यातील सरदारांमध्ये हिद्दी हिलाल अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सिद्दी इब्राहिम शिवरायांचा वकील जर पाहिलं तर ते म्हणजे काजी हैदर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे आमात्य सचिव अमात्य व पंडितराव न्यायाधीश व सचिव न्यायाधीश व पंडितराव उत्तर आहे आमात्य आणि सचिव जसं आपण पाहिलं की मंत्रिपद आणि कार्य जर पाहिलं तर प्रधान हा राज्यकारभार चालवणं आमात्य हा जमा राज्याचा जमा खर्च पाहणं सेनापती हा सेनेचं नेतृत्व पंडितराव हा धर्माची कामं पाहणे न्यायाधीश हे न्यायदान करणं सचिव हे सरकारी आज्ञापत्र पाठवणं सुमंत हे परराज्याशी संबंध ठेवणं छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचं प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणतं पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळवणं सिद्धी जोहरवर वचक बसवणं शाहिस्ते खानाच्या तीन वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढणं आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणं उत्तर आहे शाहिस्ते खानाच्या तीन वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढणं मुघलांच्या ताब्यामध्ये सुरत हे एक मोठं व्यापारी केंद्र होतं ते त्या ठिकाणी इंग्रज डच फ्रेंच यांच्या वकारी होत्या यामुळं हे शहर बादशाला सर्वात अधिक महसूल देत होतं आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं म्हणून सुरतवर स्वाली केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री शिव शिवछत्रपती अशी अक्षरं कोरलेली कोणती नाणी आहे सोन्याचा होण तांब्याची शिवराई सोन्याची शिवराई तांब्याचा होण सोन्याचा होण सोन्याची शिवराई तांब्याची शिवराई व तांब्याचा होण उत्तर आहे सोन्याचा होण व तांब्याची शिवराय कारण राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याचा होण आणि तांब्याची शिवराई अशी खास पद्धतीची नाणी पाडण्यात आली होती जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान साठ असते जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान पंचवीस वर्ष असले पाहिजे जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्धाध्यक्ष असतो उत्तर आहे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात की आणि पदाधिकारी जर पाहिलं तर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपं पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नगरपरिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायातील कोणता माहितीचा अधिकार मतदानाचा अधिकार घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आणि मान अधिकार उत्तर आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार उच्च न्यायालय असणाऱ्या ठिकाणी खालील पर्यायातील कोणते शिलाँग कोहिमा एंजॉल इटानगर उत्तर आहे शिलाँग भारतामध्ये जी उच्च न्यायालय जी आहेत तर त्यामध्ये अठराशे बासष्टच्या कालखंडामध्ये मुंबईला अठराशे बासष्टला ला कलकत्ता अठराशे बासष्टला ला चेन्नई अठराशे सहासष्टला ला अलाहाबाद अठराशे चौऱ्याऐंशीला बंगळूर एकोणीसशे सोळाला पाटणा एकोणीसशे अठ्ठावीसला श्रीनगर आणि जम्मू एकोणीसशे अठ्ठेचाळीसला कटक एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गुवाहाटी एकोणीसशे एकोणपन्नासला जोधपूर एकोणीसशे चोपन्न हैदराबाद एकोणीसशे छप्पन जबलपूर एकोणीसशे अठ्ठावन्न एर्णाकुलम एकोणीसशे साठ अहमदाबाद एकोणीसशे सहासष्ट दिल्ली एकोणीसशे सहासष्ट चंदीगड एकोणीसशे एकाहत्तर सिमला एकोणीसशे पंच्याहत्तर गंगटोक दोन हजारला बिलासपूर दोन हजारला नैनीताल पंचवीस तीन दोन हजार तेराला पूर्व भाग मध्ये मणिपूर शिलाँगमध्ये मेघालय आणि पूर्व भागामध्ये त्रिपुरा अशा पद्धतीची दोन हजार तेराला ही तीन उच्च न्यायालय ही स्थापन झालेली आहे संयुक्त राष्ट्राशी युनो संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ अन्न व शेती संघटना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या संघटना उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग जसं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय जिनेवामध्ये आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनेवाला आहे अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय रोममध्ये आहे शैक्षणिक व वैज्ञानिक सांस्कृतिक परिषदेचं मुख्यालय पॅरिसमध्ये आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं मुख्यालय हे व्हिएन्नामध्ये वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता म्हैसूर सिल्क लखनवी चिकन कडियल, हिमरू कडियल उत्तर आहे हिमरू लखनऊ चिकन काश्मीरची शिल्क बनारसी शिल्क कडियाल पितांबरी पोचपल्ली नारायणपेठ कांजीवरम पटोला म्हैसूर सिल्क वर्ष वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते पृथ्वीचा कल्लेला आस पृथ्वीची कक्षीय गती फक्त अ फक्त ब दोन्ही अ व ब ब अ व दोन्ही नाही उत्तर आहे दोन्ही अ व ब पणजी कॉर्नविल जैसलमेर डॅश डॅश मारवाड उत्सव मेवाड उत्सव रणभूमी उत्सव आणि मरुभूमी उत्सव उत्तर आहे मरुभूमी उत्सव भारतीय पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायातील कोणती जैवविविधता संवेदन क्षेत्राचा एक भाग मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश अरबी व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक उत्तर मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर वैशिष्ट्य अण्णाई मुंडी हे सर्वात उंच शिखर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश जैवविविधता संवेदन क्षेत्राचा एक भाग आहे अरबी व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्यानं आढळणारे खनिज यांच्या अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता सिंधुदुर्ग व नागपूर लोह खनिज रत्नागिरी व कोल्हापूर बॉक्साईट गोंदिया व यवतमाळ लोह खनिज रायगड व सिंधुदुर्ग बॉक्साईट उत्तर आहे गोंदिया व यवतमाळ लोह खनिज जसं आपण पाहिलं की नागपूर भंडारा गोंदिया आणि सिंधुदुर्गमध्ये मॅगनीज आढळतं चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्गमध्ये लोह खनिज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर रायगड गडचिरोली चंद्रपूर नवापूर यवतमाळ यामध्ये बॉक्साइट आणि चुनखडक भंडारा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये क्रोमाइट यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये डोलामाइट सिंधुदुर्गमध्ये सिलिका भारतीय संविधानानुसार खालील पर्यायातील कोणता मूलभूत अधिकार नाही शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार मानवाधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, अधिकार उत्तर आहे मानवाधिकार माणूस सुरुवातीला प्राचीन काळामध्ये बोरुणे लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे पळस साल कांचन पपायरस उत्तर आहे पपायरस विशेषतः सुरुवातीला माणूस ज्यावेळेस लिखाण काम करायला लागला त्यावेळेस कच्चा विटा पपायरस झाडाच्या साली ताडपत्रे भुजपत्रे यावर बोरुणं लिहित होता लिहिण्यासाठी वापरलेले रंग वनस्पतीपासून तयार केले जात होते डिंक पाणी काजळी यांच्या मिश्रणापासून पतेती शाही तयार केली जात होती भारतातला पारसी समाजामध्ये आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटलं जात पतेती शहनशाही हिजरी पितृ उत्तर आहे शहनशाही पतेती हा पारसी बांधवांचा नववर्षा दिन आहे शहनशाही भारतातील पारसी समाजात उपयोगात आणत असलेली कालगणना आहे हिजरी हे भारतातील इस्लाम समाज उपयोगात आणत असलेली कालगणना आहे वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पती बद्दलची माहिती मिळते ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि यजुर्वेद उत्तर आहे अथर्ववेद निसर्गांमध्ये वेगवेगळ्या देवता आहेत त्याची स्तुती गाणारं कवण हे ऋग्वेदामध्ये ऋग्वेदामधल्या कडव्याला रुचा म्हटलं जातं सामवेदामध्ये ऋग्वेदातील रुच यांचं गायन कसं करावं याबद्दलचं विवेचन केलेलं आहे अथर्ववेदामध्ये तत्वज्ञाना थी। जीवनातील अडीअडचणी औषधी वनस्पती आणि संकट काळातील उपाययोजनाबद्दलची माहिती दिली बीजगणिताला दिलेला अल जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतला आहे अरबी ग्रीक जर्मन आणि लॅटिन सातवाहन सत्तेची राजधानी असलेलं प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखलं जातं पाटणा पैठण बदामी हंपी उत्तर आहे पैठण महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या प्रदेशामध्ये सातवाहन घराण्याचं राज्य होत खालीलपैकी योग्य विधाने किंवा विधाने कोणते किंवा कोणती अ निजामशहाने शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला होता निजामशहाने शहाजी राजांना बंगलोरची जहागिरी बक्षीस दिली होती फक्त अयोग्य फक्त ब योग्य दोन्ही अ व ब योग्य ही अ व ब अयोग्य उत्तर आहे दोन्ही ही अ व ब अयोग्य छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पायिक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता सिद्धी इब्राहिम सिद्धीहिलाल दौलत खान दाऊद खान उत्तर आहे दाऊद खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधले जे निष्ठावंत पायिका आहेत जसं की आरमार दळातले सिद्धी मिस्त्री दौलती खान मिणाक भंडारी पायदळामधले प्रतापराव गुजर हंबेराव मोहिते सैन्य सिद्धी हिलाल अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सिद्धी इब्राहिम शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर छत्रपती शिवरायांची अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला जात होता इनाम रोख पगार जहागिरी वतने तर पगार हा रोखीमध्ये दिला जात होता भावार्थ रामायण निमित्तानं लोकजीवन रेखाटणं व लोकनाट्याच्या परंपरेला उचलून धरणं या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण आहे संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम समर्थ रामदास उत्तर आहे संत एकनाथ संत एकनाथांनी भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर चतुश्लोकी भागवत पौराणिक आख्यान आणि संत चरित्र लिहिलं संत नामदेवांनी मराठीतील भावकवी ग्रंत साहेबा ग्रंथात अभंगाचा समावेश आहे तुकारामांनी तुकाराम गाथा समर्थ राम रामदासांनी मनाचे श्लोक आणि दासबोध नावाचा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षर कोरलेले कोणतं नाणं पाडण्यात आलं सोन्याचं होल सोन्याची मोहर चांदीचं होण चांदीची मोहर उत्तर आहे सोन्याचं होण राजा शिवछत्रपती अक्षर कोरलेलं सोन्याचं होण आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली होती जिल्हा परिषद कामकाजासंबंधी योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणतं जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ही किमान पन्नास असते जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी एक तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो जिल्हा परिषद उपाध्यक्ष व स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो उत्तर आहे जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ही किमान पन्नास असते जसं आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सध्या चौतीस जिल्हा परिषद आहेत सदस्य संख्या ही किमान पन्नास व कमाल पंच्याहत्तर आहे प्रशासकीय अधिकाराच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल मानवाधिकार घटनात्मक अधिकार मूलभूत अधिकार समानतेचा अधिकार उत्तर आहे घटनात्मक अधिकार उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणतं दिसपूर इम्फाळ इटानगर तिरुवनंतपुरम उत्तर आहे इम्फाळ जसं आपण पाहतो की मुंबई गोवा दादर नगर हवेली दमन याचं उच्च न्यायालय हे मुंबईला आहे पश्चिम बंगाल अंदमान निकोबाराचं उच्च न्यायालय कलकत्ताला तमिळनाडूचं आणि पुदुचेरीचं चेन्नईला उत्तर प्रदेशचं अलाहाबादला कर्नाटकचं बेंगलोरला बिहारचे पाटणाला जम्मू काश्मीरचे श्रीनगर जम्मूला आणि ओरिसाचं कटक आसाम मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचं गुवाहाटीला राजस्थानचं जोधपूरला आंध्र प्रदेशचे हैदराबादला मध्य प्रदेशचं जबलपूरला केरळ आणि लक्षद्वीपचं एर्नाकुलम गुजरातचं अहमदाबाद दिल्लीचं दिल्ली पंजाब हरियाणा आणि चंदीगडचं चंदीगड हिमाचल प्रदेशचं सिमला सिक्कीमचं गंगटोक छत्तीसगडचं विलासपूर उत्तराखंडचं नैनिताल मणिपूरचं इम्फाळ मेघालयचं शिलाँग आंध्र प्रदेशचं अमरावती संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अणुऊर्जा आयोग अन्न व शेती संघटना उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग जसं आपण पाहतो की जागतिक आरोग्य संघटना ही जिनेवाला आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जिनेवाला आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनेवाला अन्न व शेती संघटनेचे रोमला शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद ही पॅरिसला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग हा व्हिएन्नाला वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता कांजीवरम कडियल सोलापूर पितांबरी जसं आपण पाहतो की लखनौचं चिकन काश्मीरची शिल्क बनारसचे शिल्की पितांबरी कांजीवरम म्हैसूर शिल्क असे प्रकार वस्त्रांचे आहे वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचं योग्य कारण खालीलपैकी कोणतं पृथ्वीचा कळलेला आस पृथ्वीचं परिभ्रमण फक्त अयोग्य फक्त ब योग्य अ आणि ब दोन्ही योग्य अ आणि ब दोन्ही अयोग्य पर्याय क्रमांक उत्तर तीन अ व ब दोन्ही योग्य पृथ्वीचा कळलेला आस पृथ्वीची कक्षीय गती यालाच पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हटलं जातं या दोन्ही गोष्टीमुळं वर्षभराच्या काळामध्ये पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात मरुभूमी उत्सव जैसलमेर कॉर्निवल डॅश डॅश कोलकत्ता पणजी कोची पुदुचेरी उत्तर आहे पणजी जसं भारतामधले सण जर आपण पाहिलं तर जैसलमेरमध्ये मरुभूमी उत्सव आंध्र प्रदेशमध्ये एरोवाकपुनम पंजाबमध्ये बैसाखी गोव्यामध्ये कार्निवल महाराष्ट्रामध्ये बैलपोळा तामिळनाडूमध्ये पोंगल आणि केरळमध्ये ओणम भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक जैव क्षेत्राचा एक भाग कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर उत्तर आहे कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर पश्चिम घाटांमधलं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर अनायमुंडी हे सर्वात उंच शिखर आहे यामध्ये जैवविविधता संवर्धन क्षेत्राचा एक भाग आहे आणि आरबी व बंगालच्या उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा एक जलविभाजक आहे महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्यानं आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता आहे सिंधुदुर्ग भंडारा लोहखनिज खनिज भंडारा नागपूर मॅगनीज सिंधुदुर्ग गडचिरोली मॅगनीज नागपूर गडचिरोली लोहखनिज लौ खनिज उत्तर आहे सिंधुदुर्ग व गडचिरोलीमध्ये मॅगनीज जसं आपण पाहतो की नागपूर भंडारा गोंदिया आणि सिंधुदुर्ग यामध्ये मॅगनीज मिळतं चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्गमध्ये लोह खनिज मिळतं सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर रायगड गडचिरोली चंद्रपूर नागपूर यवतमाळमध्ये बॉक्साईट आणि चुनखडक भंडारा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये क्रोमाइट यवतमाळ रत्नागिरीमध्ये डोलामाइट आणि सिंधुदुर्गमध्ये सिलिका राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता हिंगोली नांदेड लातूर लातूर उस्मानाबाद बीड बीड नंदुरबार नांदेड उस्मानाबाद नंदुरबार हिंगोली उत्तर आहे हिंगोली नांदेड लातूर कारण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं हे विषम प्रमाणामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड आणि लातूरमध्ये आणि विदर्भात वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये कोणताही राष्ट्रीय महामार्ग जात नाही नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचं वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणतं समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणं जोडणाऱ्या रेषा आहेत समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्यानं भूरचनेची लांबीवर उंदी दर्शवण्यासाठी वापरतात समोच्चता रेषा दरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीतून खोलीनुसार ठरतो उत्तर आहे एक आणि दोन जसं की नकाशावरल्या समान उंचीवरील बिंदूला जोडणाऱ्या समान रेषा नकाशावरील समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे समोच्चता रेषा रेषा एकत्रितपणे प्रदेशाचं भूभागाचं स्वरूप स्पष्ट करतात जसं समोच्चता रेषाच्या सहाय्यानं उताराचं प्रकार पडतात जसं सम उतार म्हणजे नकाशावरील समान अंतरावरील समोच्चता रेषा म्हणजे सम उतार दर्शवतात मंद उतारामध्ये नकाशावर समोच्चता रेषा दूरदूर अंतरावर असल्यामुळं जमिनीचा उतार हा मंद स्वरूपामध्ये आहे तीव्र उतारामध्ये नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार हा तीव्र आपल्याला दिसतो आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती उष्ण प्रदेशीय काटेरी वने उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने उष्ण प्रदेशीय निमसधारित वने आणि खारफुटीची वने सदाहरित वने सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागामध्ये निमसदाहरित वने ही सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पूर्व भागामध्ये म्हणजे कोल्हापूर सातारा पुणे पश्चिम बंगाल आद्र भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाशिक पुणे कोल्हापूर धुळे आणि नंदुरबारमध्ये शुष्क पानझडी वने जळगाव धुळे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया काटेरी वणी ही छायाच्या भागांमध्ये येतात खारफुटीची वणी ही किनारी भागांमध्ये येतात मानव शरीरात रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्राव आणि श्रवणारी ग्रंथी कोणती जठर पिऊशिका लसिका केशिका उत्तर आहे पिऊशिका पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळतो पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो दरवर्षी भारतात आठ वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत लसीकरण करण्यात येते पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो उत्तर आहे पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो जसं आपण पाहतो की पोलिओ हा एक विषाणूजन्य बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे पोलिओचा विषाणू मध्यवर्ती चेता संस्थावर परिणाम घडवतो यामुळं पोलिओ विषाणूचा मानव हा एकमेव पोषित आहे जसं की बहुतेक पोलिओ प्रोडांनाही होऊ शकतो कारण हे लोकवस्ती आणि निकृष्ट राहणी राहणीमान आणि अस्वच्छतेचा अभाव आहे पोलिओचा धोका हा वृद्ध गरोदर महिला प्रतिकारक शकता कमी झालेली व्यक्ती पोलिओवरील लस जॉन्स साल्क यांनी एकोणीसशे बावन्न साली शोधून काढले धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात निकोटीन कॉर्बन मोनॉक्साईड फक्त अ व ब फक्त ब व क फक्त ब व क अ व क तिन्ही अ ब क उत्तर आहे अ ब क जसं आपण पाहतो की तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन टार आणि कार्बन मोनॉक्साईड असे घातक गात, पदार्थ निर्माण होतात जसं की तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरतं फुप्फुसात टार जमा झाल्यामुळं कर्करोग होतो दारू तसेच आफू गांजा यासारख्या मादक पदार्थ सेवन केल्यामुळं चेतासंस्थेवर घातक परिणाम होतो खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणतं मानवातील नरांमध्ये एक्स वाय गुणसूत्र आढळतात प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नरांमध्ये एक्स एक्स गुणसूत्र आढळतात फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत एक्स एक्स गुणसूत्र आढळतात प्रामुख्यानं पक्षांमध्ये मादींकडून येणारी गुणसूत्र संततीचे लिंग ठरवतं उत्तर फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत एक्स एक्स गुणसूत्र आढळतात जसं मानवांमधील नरांमध्ये एक्स वाय गुणसूत्र आढळतात पक्षांमधील नरांमध्ये एक्स एक्स गुणसूत्र आढळतात पक्षांमधील मादींमध्ये एक्स वाय गुणसूत्र आढळतात म्हणजे मानवांमध्ये आपत्याची निश्चिती की नरांकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्राहून ठरते तर पक्षांमधील अपत्याचे लिंग निश्चिती मादींकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावर ठरते मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्राची स्थिती ज्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्षांच्या नरमादीतील गुणसूत्रात आढळते जसं पक्षी पतंग फुलपाखरं कीटक यामध्ये स्त्रीकडून येणारं गुणसूत्र हे संततीचं लिंग ठरवतं वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता रानभेंडी इंधन गुळवेल तेल शिरीष औषध राळ धागा उत्तर आहे रानभेंडी इंधन रानभेंडीचा वापर इंधन म्हणून करण्यात येतो म्हणून दिलेल्या पर्यायापैकी जे उत्तर आहे एक ते योग्य आहे खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते परिणाम समुद्रात पोहणे अवघड होते फक्त अयोग्य फक्त ब योग्य दोन्हीही अ व बयोग्य अ आणि ब दोन्ही अयोग्य उत्तर आहे फक्त अयोग्य जसं आपण पाहतो की समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळं समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं होतं कारण ज्या पाण्याची घनता जास्त असते त्या पाण्यात पोहणं सोपं असतं उदाहरणार्थ मृत समुद्र याच्या उलट पाण्याची घनता कमी असते त्या पाण्यामध्ये पोहणं अवघड होतं जसं की विहिरीतलं पाणी अन्नसाखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता पटवाघूळ घुबड गरुड खार उत्तर आहे घुबड जसं अन्नसाखळीमध्ये गवत हा ससा कोल्हा वाघ वाळवी अशा पद्धतीनं निसर्गातील सजीव एकमेकांवर अवलंबून असल्यामुळं एखादा जरी घटक कमी झाला तरी याचा परिणाम अन्न साखळीवरती होतो आणि अन्न साखळी खंडित होते वटगाळगुळ हे विघटक गुबड हे द्वितीय भक्षक गरुड हे विघटक खार हे प्राथमिक भक्षक देवराई या संकल्पनेचं वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणतं पर्यटन स्थळ वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र चिपको चळवळीतील एक भाग उत्तर आहे वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन जसं आपण पाहतो की देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं जंगल अशी भावना त्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे यामुळं देवराईमधलं एकही झाड तोडलं जात नाही त्यामुळं देवराईतील झाडं ही आजही सुरक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये देखील अनेक देवराय आहेत मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना शरणवणे म्हटलं जातं देवरायामध्ये वनस्पतीच नाही तर प्राण्यांनाही अभय मिळतं म्हणून देवरायांना प्राचीन काळातील अभयारण्य म्हणावी लागतील वनस्पती व प्राणी संरक्षणाचा हा एक प्रकारचा प्राचीन दृष्टिकोन आहे कारण आपण दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीसमधील परिसर अभ्यास पेपर क्रमांक एकमधील सर्व प्रश्नपत्रिका पाहिल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू